नमस्कार. पदव्युत्तर विद्यार्थी वेबिनारच्या या दुसऱ्या सत्रामध्ये मी डॉक्टर विनोद डोंगरवार पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या द्वितीय सत्राला रिसोर्स पर्सन म्हणून आपल्यामध्ये डॉक्टर आस्तिक मुंगमोडे सर उपस्थित आहेत. सरांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम सर. सरांचा मी या ठिकाणी थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर आस्तिक मुंगमोडे सर सहयोगी प्राध्यापक आहेत श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव. सरांना अर्थशास्त्र विषयात आचार्य पदवी प्राप्त झालेली आहे. सरांना 14 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विद्याशाखेच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे सर. रिसर्च पब्लिकेशन आहेत. सरांनी UGC स्पॉन्सर मायनर प्रोजेक्ट सुद्धा पूर्ण केलेले आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विषयावर सरांनी वेगवेगळ्या ठिकाणी गेस्ट लेक्चर दिलेले आहेत. सर, या वेबिनारच्या दुसऱ्या सत्रामध्ये मी तुमचं स्वागत करतो. वेबिनारचे दुसरे सत्र हे विद्यार्थ्यांचे प्रेझेंटेशन या सत्रामध्ये होणार आहेत. या प्रेझेंटेशन करताना काही सूचना या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो. विद्यार्थ्यांच्या पेपर प्रेझेंटेशनची लिस्ट मी ग्रुपवर टाकलेली आहे. त्या सिरियल नंबर नुसार विद्यार्थ्यांचे प्रेझेंटेशन होतील आहे. मी या ठिकाणी एक एक विद्यार्थ्यांचे नाव घेतो. त्या विद्यार्थ्यांनी स्वतःला आणि स्वतःला स्वतःचा ऑडिओ आणि व्हिडिओ अनम्यूट करावं, स्वतःचे व्हिडिओ पण ऑन करावं. ज्या विद्यार्थ्यांची PPT तयार केलेली आहे त्यांनी स्क्रीन शेअरिंग करावी. विद्यार्थ्यांना पेपर प्रेझेंटेशनसाठी 5 ते 7 मिनिटाचा कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी आपले प्रेझेंटेशन पेपर प्रेझेंटेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःला म्यूट करावे. विद्यार्थ्यांच्या पेपर प्रेझेंटेशन पैकी काही आम्ही काही 3 विद्यार्थ्यांना पारितोषिक सुद्धा देणार आहोत. पहिला पारितोषिक आहे ज्या विद्यार्थ्यांचे कंटेंट चांगले असतील त्या विद्यार्थ्याला पारितोषिक सुद्धा मिळेल. द्वितीय पारितोषिक आहे ज्या विद्यार्थ्यांचे प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण उत्तम असेल त्याही विद्यार्थ्याला आम्ही पारितोषिक देणार आहोत. आणि प्रेझेंटेशन मध्ये ICT उत्तम वापर केलेला असेल त्या विद्यार्थ्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. अशा प्रकारे 3 पारितोषिक आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत. आता आपण विद्यार्थ्यांच्या प्रेझेंटेशन कडे वळूया. विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशन साठी हार्दिक शुभेच्छा. आस्तिक मुंगमोडे सर, परत आपल्याला काही सूचना द्यावयाच्या असतील विद्यार्थ्यांसाठी प्रेझेंटेशनच्या संदर्भात तर आपण देऊ शकता. सर, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि बोला. आस्तिक मुंगमोडे सर. हा, हॅलो. हा, आवाज येतोय सर. हा, तर विद्यार्थ्यांना सूचना केलेल्या आहेत. त्यांनी प्रथम आपलं नाव सांगावं आणि ते कशा कुठल्या विषयावर प्रेझेंटेशन नेमका कुठला स्पेशल विषय घेतला आहे का त्यांनी तो विषय पण अगोदर सांगावं आणि आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करावी. आणि शेवटचे जे काही 5 मिनिटं झाल्यानंतर ती काही 2 मिनिटं शेवटची उरतात त्याच्यामध्ये आटोपत घ्यावं जेणेकरून त्याचा जो प्रेझेंटेशन आहे ते एकदम ठरलेल्या कालावधीपर्यंत पूर्ण होईल त्याची दक्षता घ्यावी. ठीक आहे. आणि बाकी काही जे विद्यार्थी आहेत अन्य विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असतील त्या प्रेझेंटेशन मध्ये त्या विद्यार्थ्यांनी नोट करून ठेवावी किंवा चॅटबॉक्स मध्ये लिहून ठेवावं आणि त्या प्रेझेंटेशन मध्ये लगेच विचारू नये. ते प्रश्न त्यांना लगेच विचारले जाऊ नये. नंतर शेवटी ते प्रश्न उत्तर लगेच तर विचारले जाते. ठीक, धन्यवाद. ठीक आहे. तर या ठिकाणी प्रेझेंटेशन साठी मी आदित्य कश्यप हा MA इकॉनॉमिक्स 3rd सेमिस्टरचा विद्यार्थी आहे RTM कॅम्पस. आदित्य कश्यप सर, तो सर मैंने ऑब्जर्व किया है कि अनऑर्गेनाइज सेक्टर यूजुअली ऑफलाइन ही चलता है और पहले सर मतलब कोविड के पहले और ज्यादातर सर कैश पेमेंट रहता था, उतनी जॉब सिक्योरिटी नहीं होती थी सर, इसलिए उसको अनऑर्गेनाइज सेक्टर के मार्कर्स बोलते थे. पर सर एक चेंज आया जब कोविड हुआ, लोगों ने समझा कि क्योंकि डायरेक्ट ट्रांसमिशन अलाउड नहीं था तो उन लोगों ने धीरे धीरे अडेप्ट किया
और बाद में सर वो ऑनलाइन प्लस ऑफलाइन मोड में शिफ्ट हुए थोड़ा बहुत। और जैसे जो सर बड़े बड़े स्टार्टअप्स थे उनके सपोर्ट से, जैसे कि स्विगी है, उसके अलावा डंजो है, ऐसे स्टार्टअप्स के सपोर्ट से उन्होंने ऑनलाइन का भी एक हेलो सर वॉइस ऑडिबल आएगा? तुझे वीडियो दिखता सर, फिर उसके बाद आदित्य तू स्वतःला म्यूट करतो आहे, स्वतःला म्यूट नका करू, तुझा व्हिडिओ स्टार्ट कर आणि बिंदास तू प्रेझेंटेशन दे। ओके ओके सर। सर उनके बाद उन्होंने ऑब्जर्व किया कि मोड्स ऑफ पेमेंट भी अलग अलग तरीके से लेने से उनको फायदे हो रहे हैं। जैसे सर जो वो पेमेंट ऑनलाइन ले रहे थे उनका उनके पास रिकॉर्ड रहने लगा, उनको हल्का फुल्का कैलकुलेशन जाने लगा। फिर सर उसके बाद फोन पे और पेटीएम जैसे स्टार्टअप्स ने जब इनिशिएटिव लिया, प्रॉपर प्रिकॉशंस के साथ अपने एग्जीक्यूटिव भेजना चालू किया ताकि उनको और ऐप है उसने भी जब ये किया तो उसके बाद सर और चेंजेस हुए। फिर उसके बाद जॉब सिक्योरिटी का जो इश्यू हो रहा था तो सर कई जो लोग जॉबलेस थे उनको कई अच्छे तरीके से अनऑर्गेनाइज सेक्टर में एम्प्लॉयड होने लगे कोविड में, पर कई लोगों के जॉब लॉसेस भी हुए। बट अभी इसके साथ का फिर उसके इनका सर इन्होंने सीखा कि स्ट्रॉन्ग एनालिसिस जो बिजनेस में रहता है वो बहुत इंपॉर्टेंट है। उसके अलावा सर जो पैरेलल इकोनॉमी हल्की सी जो अनरिकॉर्डेड रहती थी वो भी सर हल्की सी रिकॉर्ड में आने लग गई है अभी। और सर इससे जीडीपी में हल्का सा कंट्रीब्यूट होगा, इसलिए सर बहुत सारे एनालिसिस ये भी कह रहे हैं कि आगे जाके इंडियन इकोनॉमी बहुत ज्यादा अच्छा ग्रो करेगी, अनऑर्गेनाइज सेक्टर में बहुत सारी चेंजेस आएंगे। क्योंकि सर इन्होंने हल्का सा ये एहसास किया है कि अगर हम प्रॉपर तरीके से अपने बिजनेस को ऑर्गेनाइज करके करेंगे तो हमें आगे चल के प्रॉफिट होगा और ज्यादा होगा, और बस हमें अपने जो कन्वेंशनल या ट्रेडिशनल मेथड्स है उनको अपग्रेड करना है, ना कि बहुत सारा चेंजेस करना है। जैसे कि सर अभी बहुत सारे प्रिंटर्स वाली कंपनी उन्होंने भी अपने बहुत सारी मशीन्स बहुत सारे छोटी छोटी शॉप्स में लगवाई, वो क्योंकि सर अभी जो लोग हैं क्योंकि लिटरेसी रेट भी बढ़ा हुआ है, तो जो वो वेंडर्स है कई जैसे अभी सर आप देखेंगे कि कई बार वेंडर्स बोलते हैं हम इंजीनियर है या फिर हमने 12th पास किया या ग्रेजुएट है, तो इनको सब समझता है। तो सर इन्होंने भी हल्का सा जो कोविड के पीरियड में क्योंकि सर जो था उनके तो बिजनेसेस डायरेक्टली जड़ गए, जो सरवाइव कर रहे थे वो वही थे जिनने जल्दी 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 अडेप्ट किया, उन्होंने अडेप्टेशन किया इसलिए सर अभी तो बोलते हैं कि अभी भी बिजनेस चलता है अच्छे से। क्योंकि और इसलिए सर इकोनॉमिक कोलैप्स भी नहीं हुई क्योंकि सेकेंड आने पर भी इतना प्रॉब्लम क्रिएट नहीं हुआ। सर फिर लास्ट मेरा एक क्वेश्चन है सबसे कि ये ऐसा क्यों हो रहा है, क्योंकि सर क्या है सर इंडियन ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी ने अपने में एक वर्ड डाला है जुगाड़, जिसका उन्होंने मीनिंग डाला है कि इट इज अ फ्लेक्सिबल वे ऑफ फाइंडिंग सॉल्यूशंस। तो सर और इसके अलावा सर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स में भी ये वर्ड डाला गया है, इसलिए कि इंडिया में जब तक ये वर्ड जुगाड़ रहेगा तब तक काम होता रहेगा। तो सर ये तो जुगाड़ वर्ड है, इसको प्रॉपर इकोनॉमिकली वे में कन्वर्ट करना बहुत जरूरी है। जो जुगाड़ करते हैं जैसे सर आपने देखा इंडिया में, जैसे सर बीच में एक से ट्रैक्टर बनाया गया था बहुत लो कॉस्ट था, और ट्रैक्टर के जैसा पूरा उसको वो किया गया था, मतलब जो फार्मर्स जोतते हैं पूरा उसके लिए
जोतने के लिए मशीन बनाई थी स्प्लेंडर से, तो उसको भी कमर्शलाइज किया था एक ने राजस्थान में, तो उसमें भी बहुत प्रॉफिट कमाया। तो सर इस तरीके से ये भी सर ये लोग भी रिकॉर्ड नहीं बना रहे हैं सर, ये कुछ नहीं कर रहे, तो सर इनोवेशंस भी हो रहे कंट्री जा रहे हैं। धन्यवाद आदित्य, तुझं प्रेझेंटेशन छान होतं, परंतु थोड्या टेक्निकल इश्यू मुळे आपल्या तुझ्या प्रेझेंटेशन मध्ये बॅरियर्स आलेले आहे। तर यानंतर दुसरं प्रेझेंटेशन आहे मिलिंद पुराम, सीपीएन बिरार महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, थर्ड सेमिस्टरचा, एमए थर्ड सेमिस्टरचा मिलिंद पुराम। यस सर। हा चालू करा तुम्ही। थँक यू सर। Good morning everyone, my name is Milind Puram, ठीक आहे, मी एम ए थर्ड सेमला शिकणारा विद्यार्थी आहे आणि मी असंघटित क्षेत्रावर कोविडचे झालेले परिणाम याविषयी मी बोलणार आहे। ठीक आहे, आय एम ऑडिबल टू ऑल? सर आवाज येतो ना क्लिअर? हो आवाज येतोय, अगदी व्यवस्थित येतोय। ओके ठीक आहे, थँक्यू सर। तो मी आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो। ठीक आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या दोन वर्षात या सगळ्या गोष्टी की ज्या अनएक्सपेक्टेड होत्या त्या सगळ्या झाल्या आहेत। तर ज्याला आपण म्हणतो की एखादी बुलेट ट्रेन 120-140 च्या स्पीडनी चालत आहे चालत आहे चालत आहे चालत आहे, आणखी तिची स्पीड वाढणार आहे आणि त्या स्थितीत अचानक अशी काही सिच्युएशन आली की त्या ट्रेनला ब्रेक लावावा लागला। तर तशी आपल्या इकॉनॉमीची स्थिती झाली मागच्या दोन वर्षात, कि जेव्हा आपलं इकॉनॉमिक ग्रोथ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे ज्याला आपण म्हणतो की एक्सेलरेट झालं होतं, पिकअप ज्याला आपण म्हणतो आपली गाडी पटरीवर होती आणि हाय स्पीडने धावत होती, त्यावेळेला अचानक अशी सिच्युएशन आली की संपूर्ण इकॉनॉमी जी आहे ती स्लोडाऊन नाही तर ज्याला आपण म्हणतो की लॉकडाऊनच्या दिशेने वळली। सो लॉकडाऊन इज अवर ज्याला आपण म्हणतो की हे खूप मोठा सरप्राइझिंग इव्हेंट होता आपल्यासाठी, की गेल्या आपल्या पूर्ण करिअर मध्ये मी आणि माझ्यासारखे सगळे विद्यार्थी जे इथे आहेत आपण कधी लॉकडाऊन हे इमॅजिन नव्हतं केलं, लॉकडाऊन हे ऐकलं नव्हतं, फर्स्ट लॉकडाऊन, सेकंड लॉकडाऊन, थर्ड लॉकडाऊन, आणि या सगळ्यामुळे ज्याला आपण म्हणतो की इकॉनॉमीची स्पीड जी आहे ती ज्याला आपण म्हणतो 150 वरनं 0 वर येऊन गेली। त्यामुळे ज्याला आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऑर्गनाइज्ड अँड अनऑर्गनाइज सेक्टर दोघांवरही ज्याला आपण म्हणतो की एक मोठा परिणाम झाला की मोठे मोठे बिझनेसेस बंद झाले आणि त्याच पद्धतीने ज्याला आपण म्हणतो की सेम इम्पॅक्ट हा आपल्याला स्मॉल स्केलवर सुद्धा बघायला मिळाला। त्यामुळे काय झालं तर इकॉनॉमीची स्पीड कमी झाली आणि जे कालपर्यंत एम्प्लॉईड होते ते अचानक अनएम्प्लॉईड झाले। तर या सगळ्या गोष्टी या कोविड पॅन्डेमिकच्या सिच्युएशन मध्ये आपण एक्सपिरियन्स करतोय, तर या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी ज्याला आपण म्हणतो सरप्राइझिंग आहे। कुठल्याही गव्हर्नमेंटचं किंवा ज्याला आपण म्हणतो असं प्लॅनिंग नव्हतं की अशी कुठली सिच्युएशन आपल्यावर येईल आणि या सगळ्या डिसिजन आपल्याला घ्यावे लागतील। सो ज्याला आपण म्हणतो फर्स्ट लॉकडाऊन सेकंड लॉकडाऊन या दोन्ही मध्ये आणि गेल्या मागच्या दोन वर्षात ज्याला आपण म्हणतो की ऑर्गनाइज सेक्टर आणि अनऑर्गनाइज सेक्टर दोन्ही पण सफर करत आहेत, पण सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो झालेला आहे तो झालेला आहे अनऑर्गनाइज सेक्टरवर, बिकॉज इट इज अनऑर्गनाइज। कारण ज्या वेळेला ऑर्गनाइज सेक्टरकडे भरपूरसे मार्ग असतात त्याच्याविषयी मी बोलणार नाही, पण अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये ज्याला आपण म्हणतो या सगळ्या गोष्टींचा स्कोप फार कमी असतो, पण ज्याला आपण म्हणतो की हे सगळं अनऑर्गनाइज सेक्टर छोटे मोठे आपले मजूर झाले, छोटे मोठे शॉपकीपर झाले, त्यानंतर कोणी पाणीपुरीवाला असेल, त्यानंतर ज्याला आपण म्हणतो की कोणी सॉरी सर वेळ झाला की नाही कारण काही बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतो, तर या सगळ्यांवर खूप एक मोठा इम्पॅक्ट झाला कारण लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये या सगळ्यांचे ज्याला आपण म्हणतो व्यवसाय बिझनेसेस हे बंद होते। त्यामुळे यांच्यावर ज्याला आपण म्हणतो की अशी सिच्युएशन होती की उद्या काय, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बा जे लेबर आहेत ते रोज कमवतात आणि रोज खातात, त्यामुळे जर बिझनेसेस बंद आहे व्यवसाय बंद आहे आणि त्याचबरोबर त्यांचं वर्क बंद आहे तर त्यांना ज्याला आपण म्हणतो रेम्युनरेशन मिळणं सुद्धा बंद झालं। त्यामुळे एक इकॉनॉमी मध्ये आपल्याला एक मोठा चेंज आपल्याला बघायला मिळाला की एक असा इकॉनॉमी मध्ये ऍक्टिव्ह असलेला एक मोठा वर्ग जो एकदम डिएक्टिवेट झाला। का बरं? कारण सगळ्या साईट आणि सगळ्या ज्याला आपण म्हणतो प्रोजेक्ट अचानक बंद झाले,
आणि त्याचा इम्पॅक्ट काय झाला तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर झाला बिकॉज द होल इकॉनॉमी आर इंटरनली कनेक्टेड पूर्ण इकॉनॉमी ही इंटरनली कनेक्टेड आहे आणि कनेक्टेड असल्यामुळे की हे सगळे जे ज्याला आपण म्हणतो अनऑर्गनाइज सेक्टरवर डिपेंड करणारे जे श्रमिक आहेत किंवा जे ज्याला आपण म्हणतो सामान्य लोक आहेत त्यांचा रोजगार जो आहे तो अचानक बंद झाला त्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो इकॉनॉमी पण स्लो डाऊन झाली इन्कम बंद झाल्यामुळे एक्सपेन्स बंद झाल्यामुळे कन्झम्पशन बंद झाला त्याच्यामुळे हळूहळू इकॉनॉमीची स्पीड जी आहे ती कमी झाली आणि त्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो आज जे इकॉनॉमीवर आपल्याला सगळे इफेक्ट दिसत आहे तर त्याचा मूळ रिझन हे आहे आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये या पॅन्डेमिकच्या पिरियडमध्ये आपण सगळ्यांनी ही पण गोष्ट शिकले की कमी रिसोर्सेस मध्ये पण आपण सॅटिस्फाय राहू शकतो ही हा तर झाला एक ज्याला आपण म्हणतो की बा एक निगेटिव्ह पार्ट पण मी एक काही याचे पॉझिटिव्ह पार्ट पण आपल्याशी डिस्कस करेन आणि मी आपल्याला विराम देईन तर माझ्या बघण्यात एक एक्झाम्पल असं आलं की बा एक मी ऑब्झर्वेशन असं केलं की एक मुंगी जी असते त्या मुंगी समोर ती जेव्हा चालत असते तर आपण काही बॅरियर ठेवले की ती पटकन आपला रस्ता बदलते पुन्हा तिच्या समोर बॅरियर ठेवलं की ती पटकन आपला रस्ता बदलते आणि किती पण तिच्या समोर बॅरियर ठेवले तरी अल्टिमेटली तिला जिथे पोहोचायचं आहे म्हणजे जिथे साखर ठेवलेली आहे तिथे ती बरोबर पोहोचून जाते तर असा एक माझा ऑब्झर्वेशन आहे आणि अनुभव पण आहे सेम थिंग तर तसंच हे अनऑर्गनाइज सेक्टरही आहे यांच्या समोर कितीही बॅरियर्स आले तरी हे मार्ग शोधतात तर मी एक एक्झाम्पल देईल की ज्याला आपण म्हणतो एक हात ठेला चालवणारा की जो फेरीवाला ज्याला आपण म्हणतो की ज्याला मी रेग्युलरली बघायचो की तो चनाचोर वगैरे विकायचा तर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्यांनी ज्याला आपण म्हणतो की आपला बिझनेस शिफ्ट केला तर तो एकदम भाजी आणि बाकी सगळ्या व्हेजिटेबल्स विकायला सुरुवात केली तर ज्याला आपण म्हणतो की बा आपला अनऑर्गनाइज सेक्टर पण असंच आहे की एखाद्या मुंगी सारखा जे कंटिन्युअसली चालत राहतात त्यांच्या समोर किती पण बॅरियर आले तरी ते बॅरियरला क्रॉस करून त्याच्यात मार्ग कसा काढायचा हे आपल्या ज्याला आपण म्हणतो अनऑर्गनाइज सेक्टरकडनं शिकण्यासारखं आहे आणि माझं पर्सनल ऑब्झर्वेशन पण हेच आहे आणखी एक दोन मी एक्झाम्पल देईल की आपल्या इथे ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातले विद्यार्थी आहे की जे वर्ग 12वीला शिकत होते आणि जेव्हा त्यांना कळलं की बा भारतामध्ये मास्कची मोठ्या प्रमाणात डिमांड होणार आहे आणि मास्कची अवेलेबिलिटी फार कमी आहे तर त्या 8-10 विद्यार्थ्यांनी मिळून मास्क कसं बनवायचं हे शिकले आणि तुरंत त्यांनी मास्कचं प्रोडक्शन सुरू केलं आणि त्यांनी ज्याला आपण म्हणतो या लॉकडाऊनच्या सगळ्या वेळेत त्यांनी 2 ज्याला आपण म्हणतो त्यांचा टर्न ओव्हर 2 करोड पर्यंत गेला आणि त्याच्यात त्यांना बराचसा प्रॉफिटही मिळाला तर अनऑर्गनाइज सेक्टर जरी अनऑर्गनाइज असलं तरी ते ज्याला आपण म्हणतो की बा आपल्या त्यांना जो मार्ग पाहिजे किंवा ज्याला आपण म्हणतो त्यांना जिथे पोहोचायचं आहे ते या छोट्या छोट्या मार्गातून बरोबर पोहोचतात असंघटित क्षेत्र जरी असंघटित असलं तरी ज्याला आपण म्हणतो या असंघटित क्षेत्राच्या मागे जो समाज आहे तो संघटित आहे त्यामुळे या लॉकडाऊनचा पिरियड आणि या कोविड पॅन्डेमिकचा पिरियड कितीही डिफिकल्ट असला तरी भारतासारख्या देशांनी ज्याला आपण म्हणतो की बा खूप चांगल्या मॅनेजमेंटनी आणि गव्हर्नमेंट डिसिजननी आपण इझिली त्याला बऱ्यापैकी ज्याला आपण म्हणतो की बा लॉस रिड्यूस करून त्याला आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि तो बऱ्यापैकी सक्सेसही झाला असं मला वाटतं आणि मी हेच म्हणेल की बा अनऑर्गनाइज सेक्टर कितीही अनऑर्गनाइज असला असा बाहेरून जरी दिसत असला तरी ते त्यांचा मार्ग शोधण्यासाठी सक्षम आहे आणि आपल्या सगळ्यांचा अनुभवही असाच असेल की त्यांनी त्यांच्या लेवलवर बरेचसे मार्ग शोधले ते कुठेही थांबले नाही आणि मला हेच शेवटी 2 शब्द बोलून मी थांबतो की प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तर या सगळ्या इम्पॅक्ट कोविड सिच्युएशन मध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट जरी झाले असेल त्यापेक्षा कितीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण झालेले आहे असंघटित क्षेत्रावर की ज्याच्यामुळे त्यांचा डेव्हलपमेंटही पूर्वीपेक्षा अधिक झाला तर एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद सर धन्यवाद मिलिंद खूप चांगलं प्रेझेंटेशन केलं तुम्ही अभ्यासपूर्ण प्रेझेंटेशन केलेलं आहे यानंतर हर्षा पायल ही इकॉनॉमिकची 3rd सेमिस्टरची विद्यार्थिनी आहे सीपीएन बिरार कॉलेजची हर्षा पायल माझा आवाज येतोय तुला हो हो सर हा तुझं प्रेझेंटेशन तू चालू कर हा सर माझं नाव हर्षा पायल आहे माझा विषय आहे
इम्पॅक्ट ऑफ कोविड 19 ऑन अनऑर्गनाइज्ड सेक्टर. तर आपण बघतोय इथे स्क्रीनवर मी डेफिनेशन शेअर केली आहे अनऑर्गनाइज सेक्टर आणि अनऑर्गनाइज वर्करची. ही मी रेफर केली आहे इझिली सीबीएसईच्या 10th क्लास मधून की ही इझिली अंडरस्टँड आहे सगळ्यांना. असंघटित क्षेत्र हे छोट्या आणि विखुरलेल्या व्यावसायिक युनिट बनवतात जे सरकारच्या नियमाबाहेर आहे. असंघटित क्षेत्रात कोणतेही नियम किंवा कायदे नाहीत आणि इथे नोकऱ्या कमी पगार आणि अनियमित आहेत. या क्षेत्रात रोजगार सुरक्षित नसतात. हा एक अनऑर्गनाइज सेक्टरची डेफिनेशन आहे. आणि वर्कर हे जनरली बेस वर्कर असतात, सेम एम्प्लॉयमेंट वर्कर, वेजेस वर्कर. इथे मी एक हिरार्ची स्ट्रक्चर घेतला आहे अनऑर्गनाइज सेक्टरचं. त्यामध्ये आपण बघू शकतो अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये येतात आपल्या इंडिजिनियस बँक, मनी लेंडर्स, एनबीएफआय, याच्यामध्ये स्टॉक मार्केट, शेअर मार्केट, बॉन्ड्स या सर्वांचा समावेश असतो जे अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये गणले जातात. नंतर आपण बघू अनऑर्गनाइज सेक्टर इन इंडिया, याचे एक्झाम्पल्स मी काय घेतले आहे. तर यात पहिले मॅन्युफॅक्चरिंग आहे, कन्स्ट्रक्शन आहे, हॉटेल, ट्रेड, सर्व्हिस, रेस्टॉरंट, हेल्थ, एज्युकेशन. आणि साईडच्या कॉलम मध्ये यामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांचा पर्सेंट मी घेतलेला आहे. आणि आता आपण येतो आहे मेन टॉपिक वर, इम्पॅक्ट ऑफ कोविड 19 इन अनऑर्गनाइज सेक्टर. ज्या प्रकारे इंडियामध्ये कोविड वाढायला लागला त्यावर आपल्या गव्हर्नमेंटने डिसाइड केलं की लॉकडाऊन लावायला हवं. त्यामध्ये फक्त एसेन्शियल सर्व्हिस या चालू करण्यात आल्या होत्या, बाकी शॉप्स, फॅक्टरी, ट्रान्सपोर्ट, बस वगैरे या सर्व बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकांमध्ये पुष्कळ प्रमाणात लोकांचे व्यवसाय बंद झाले. तर त्याचा जो इम्पॅक्ट झाला त्याचा एक इथे मी स्ट्रक्चर घेतलाय. यावर इम्पॅक्ट आहे रिटेलर्स, रेसिडेन्शियल, रिअल इस्टेट सप्लाय, कमर्शियल यांना झालेला त्यामध्ये दिलेला आहे. नंतर आपण बघू इम्पॅक्ट ऑफ कोविड 19 इन कन्स्ट्रक्शन सेक्टर. त्यात आपल्याला सर्व माहित आहे ज्या प्रकारे लॉकडाऊन लागला गेला सर्व हाय प्रमाणावर मायग्रेंट इकडनं तिकडे ट्रान्सफर व्हायला लागले कारण पूर्ण कन्स्ट्रक्शन साईट बंद केल्या गेल्या. त्यामुळे लोकांचं जे डेली वेजेस वर काम करणारे लोक होते त्यांचा ते अनएम्प्लॉइड झाले. त्यामुळे ते आपल्या ठिकाणी जायला लागले. तर त्यामध्ये गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्टेशन द्यायला त्यांना असमर्थ असल्यामुळे ते काही लोक पायी निघाले, काही आपल्या व्हेकल्सनी निघाले. त्यामध्ये ऑलमोस्ट 198 मायग्रेंट वर्कर डाईड रोड ऍक्सिडेंट मध्ये ते गेले. असे अनेक प्रकारचे क्रायसिस यामध्ये झाले. दुसरं येतं इम्पॅक्ट ऑफ ऍग्रिकल्चर सेक्टर. ऍग्रिकल्चर आपले इंडिया जे आहे हा एक कृषी प्रधान देश आहे. यात 60-75% ऑफ पीपल हे फार्मिंग वर अवलंबून आहे. तर जेव्हा इंडियामध्ये लॉकडाऊन अनाऊन्स करण्यात आलं तर त्यामध्ये सर्व शॉप्स बंद झाले. त्यात रॉ मटेरियल्स, पेस्टिसाइड, फर्टिलायझर, सीड्स या मशीनरीज या ज्या सगळ्या रिक्वायरमेंट असतात शेतीसाठी, ऍग्रिकल्चरसाठी, हे सर्व शॉप्स पण बंद करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आणि जे शेतीमध्ये काही नाशवंत कृषी मालाचे उत्पादन केले जातात त्याची साठवण ही योग्यरित्या केली पाहिजे. योग्य साठवण जर झाली नाही तर ते पीक गमावले जाते शेतकऱ्यांच्या हातून. तर यामध्ये पुष्कळ नुकसान झाले शेतकऱ्यांचे. तर तिसरा पॉइंट आहे तसंच ज्या प्रकारे शेतमालाची साठवण त्यांनी करून ठेवली होती, ट्रान्सपोर्टेशन बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचवणे अशक्य झाले. त्यात त्यांना पुष्कळ फायनान्शियल क्रायसिस पाहावं लागले. तर यात शेतीवर लॉकडाऊनचा मोठ्या प्रमाणात अफेक्ट झाला आहे. आपण आता येतो आहे सर्व्हिस सेक्टरवर, इम्पॅक्ट ऑफ कोविड 19 ऑन सर्व्हिस सेक्टर. सेवा क्षेत्र हे इंडियन इकॉनॉमीचं थर्ड पिल्लर आहे. तर सर्व्हिस सेक्टरमध्ये आयटी कंपनीज, बँकिंग कंपनी, ट्रान्सपोर्टेशन, इन्शुरन्स अशा एक्सेट्रा कंपनीज गणल्या जातात. या सर्व कंपनीतून
आपल्याला पुष्कळ लोक आपल्या इथचे लोक यामध्ये काम करतात, तर त्यामुळे या सर्व कंपनीज बंद पडल्यामुळे लॉकडाऊन मध्ये अनेक लोकांना जॉब गमवावे लागले. काही लोक वर्क फ्रॉम होम करत होते पण पुष्कळ लोक कमी करण्यात आले, त्यामुळे अनएम्प्लॉयमेंटचा आकडा हा आपल्या इथचा वाढला गेला. आता आपण येतो आहे इम्पॅक्ट ऑफ कोविड 19 ऑन एज्युकेशन सेक्टर. तर एज्युकेशन सेक्टर म्हटलं तर इंडियाने ऑनलाईन क्लास घ्यायचं ठरवलं, तर त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी इंटरनेट असतच असं नाही. तर जे लोक ऑनलाईन लेक्चर अटेंड करू शकतात, इंटरनेट अफोर्ड करू शकतात, ते लोक त्यांच्यासाठी ठीक आहे. पीपल लाईक अस कॅन इझिली ऍक्सेस इंटरनेट. बट जे विलेजर्स आहे, विलेज स्टुडंट आहे, किंवा जे वर्कर्सचे लो वर्कर वेजेसचे पोरं असतात, या लोकांना ते पॉसिबल नसतं. तसंच थर्ड पॉइंट मध्ये लिहिलं आहे मी 2017-18 च्या NSSO म्हणजे नॅशनल सर्वे ऑर्गनायझेशन नुसार असं काढलं गेलं आहे की जे विलेज मधले पोरं असतात ते जनरली शाळा मिडवेज मध्ये सोडून फायनान्शियल क्रायसिस मुळे ते काम करायला लागतात. यामध्ये लेबर, चाइल्ड लेबरचं हे इन्क्रीज होतं. तर यावर सुद्धा आपण इम्पॅक्ट सध्या कोविड 19 झालाय, चाइल्ड लेबर मध्ये थोडं प्रमाण इन्क्रीज झालं आहे ऍज पर माय रिसर्च. जसं आपण पाहतो इंस्टाग्रामवर, ऑनलाईन वर सध्या बघतोय की लहान लहान पोरं शॉप्स लावून दुकानं हे करतायत, तर हा एक इम्पॅक्ट खूप मोठा मानला जातो कारण चाइल्ड लेबर हे नॉन एक्सेप्टेबल आहे सध्याच्या कंडिशन मध्ये इंडियामध्ये. आता आपण येतो आहे इम्पॅक्ट ऑफ कोविड 19 इन हॉस्पिटॅलिटी सेक्टर. तर हॉस्पिटॅलिटी सेक्टर नुसार नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियानी जो रिसर्च केला आहे त्यानुसार 2020 मध्ये ऑलमोस्ट 40% हॉटेल्स रेस्टॉरंट पूर्णपणे बंद झाले आहेत. तो ऑलमोस्ट म्हणजे अनेक लोकांचे जॉब त्यामध्ये गेले असतील, फायनान्शियल हे नुकसान झालं आहे. तर हॉटेल इंडस्ट्री इज ऑल्सो मच अफेक्टेड बाय कोविड 19. तर हे सर माझं प्रेझेंटेशन होत. आणि हो सर, आपण जसं आता हे इम्पॅक्ट पाहिले तर कोविड 19 चे काही ऍडव्हान्टेजेस पण होते. तर ज्या प्रकारे आपल्याला सर्वांना माहिती आहे लॉकडाऊन लावण्यात आलं, तर त्यामध्ये नेचरवर थोडे गुड इम्पॅक्ट आपल्याला दिसले. आपल्या ओझोन लेअर पुष्कळ रिकवर झाली, पोल्युशन कमी झालं, असे काही गुड इम्पॅक्ट आपल्याला कोविडने दिले होते. ह्याची स्लाइड मी टाकली नाही आहे, पण हा पण एक इश्यू मला ह्याच्यामध्ये टाकायचा होता की गुड इम्पॅक्ट ऑल्सो गिव्हन बाय कोविड 19. आता ते कदाचित परत पोल्युशन मध्ये वाढ झाली आहे, पण इट मे हील बाय अस. आपण जर कमी पोल्युशन केलं, आपण प्लास्टिक यूज बॅन केला, काही केलं, तर आपण ते परत हील करू शकतो. हा मला एक उद्देश यामध्ये सांगायचा होता. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू हर्षा, खूप छान प्रेझेंटेशन केलेलं आहे. पीपीटी पण छान तयार झालेली आहे तुझी. यानंतर निरंजन माधवले हा बीकॉम फिफ्थ सेम चा विद्यार्थी आहे, JES कॉलेज जालनावरून आपल्यासोबत जॉईन होतो आहे. सर आधी मी माझं इंट्रोडक्शन देतो मॅम. ओके, तर माझं नाव निरंजन माधवले, मी JES कॉलेज मध्ये बीकॉम थर्ड इयरला आहे सध्या, आणि मी माझं प्रेझेंटेशन आता सुरुवात करतो. तर माझ्या प्रेझेंटेशनचं टॉपिक आहे इकॉनॉमिक क्रायसिस ड्यू टू कोरोना पॅन्डेमिक अँड इम्पॅक्ट ऑन अन अनऑर्गनाइज सेक्टर. सर हे तुम्ही क्लोज करू शकता का, हे म्हणजे या साइडच? नेक्स्ट कर ना, नेक्स्ट कर. नाही नाही सर हे ओके. नाही सर मला हे दिसत नाही त्यामुळे. हा ओके ओके ओके. सो अनऑर्गनाइज सेक्टरची डेफिनेशन आहे. तर अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे असे की जे व्यक्ती अनइम्प्लॉइड आहेत, म्हणजे सेल्फ इम्प्लॉइड आहेत. सॉरी, सेल्फ इम्प्लॉइड म्हणजे समजा भाजी विक्रेता, पाणीपुरीवाला, आणि ज्यांना अशी फिक्स इन्कम म्हणजे नसते आणि ऍक्च्युअली
ते कुठल्याही म्हणजे सेलिंगचं काम, मॅन्युफॅक्चरिंग असे कुठलेही वर्क करायला तयार असतात. आणि एकतर ते कॉन्ट्रॅक्टेड असतात किंवा मजुरीवर काम करणारे असतात, सेल्फ एम्प्लॉइड. आणि त्यांचा असं वगैरे स्टाफ वगैरे नसतो. आणि ते ओन बाय इंडिव्हिज्युअल्स ऑर समवन, म्हणजे की एखाद्याच्या हाताखाली सुद्धा ते काम करणारे असू शकतात. तर ह्याच्यामध्ये मी काही एक्झाम्पल्स दाखवतो. जसं की लेदर वर्कर म्हणजे चमार आपण आपल्याकडे म्हणू शकतो, आणि टॉडी टॅपर म्हणजे ताडी काढणारे वर्कर्स, आणि बीडी वर्कर आपल्या इथं यांचा फार मोठा व्यवसाय आहे. आणि आपले मजूर बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन वर्कर्स, ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहार आपल्या इथे. आणि आपल्या देशातली सर्वात मोठी म्हणजे आपण म्हणू शकतो की मोस्ट फेमस अँड प्रॉफिटेबल हँडीक्राफ्ट अँड हँडलूम इंडस्ट्री, टेक्सटाईलचाच एक भाग आहे. तर ह्याच्यामध्ये असे भरपूर म्हणजे उद्योग आहेत जे कोरोनामुळे बंद पडले होते आणि यांचं खूप मोठं नुकसान झालं होतं. लॉकडाऊन इन इंडिया मोस्ट इफेक्टेड इज अनऑर्गनाइज सेक्टर. तर आपल्यामध्ये भारतामध्ये जे अनऑर्गनाइज सेक्टरचा परिणाम खूप मोठा झाला होता. आणि हे जे आहे आयदर वर्क ऑन कॉन्ट्रॅक्ट ऑर इम्प्लॉई, तर जे डेली वेजेस आणि मजुरीची घरच्यांना नेऊन देऊ शकतात. आपल्या गव्हर्नमेंटला सुद्धा इव्हन माहीत नाही की आपल्या अनऑर्गनाइज सेक्टरचा किती मोठा वाटा आहे. 2019 मध्ये 93% कंट्रीमध्ये जेवढं पण वर्कफोर्स होतं त्यापैकी 93% हे अनऑर्गनाइज सेक्टर होतं. आणि इकॉनॉमिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अनुसार हे जे फिगर आहे ते 85% होतं 2018 मध्ये, रिपोर्टेड बाय नीती आयोग. दिस अनऑर्गनाइज सेक्टर इज ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन इकॉनॉमिकल परफॉर्मन्स ऑफ द कंट्री. पण दुःखद गोष्ट अशी आहे की एक भक्कम काही असं कॉन्क्रीट प्रोव्हिजन नाही आहे आपल्या इथे की जे यांना प्रोटेक्ट करू शकतं. 2017 पिरियड ऑफ फर्स्ट नुसार असं म्हणजे सांगितलं आलं आहे की म्हणजे असं काही भक्कम उपाययोजना करायला पाहिजे गव्हर्नमेंटने. आणि 70% तर असे आहेत जे नॉन ऍग्रीकल्चरल आहेत की ज्यांना इव्हन म्हणजे जे 71% आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांना नोकरी मिळत नाही. त्यातले 54% जे 54.2% असे आहेत की ते ज्यांना वॅकेशनल सॅलरी, जसं आपण नोकरीमध्ये आपल्याला सुट्ट्या असतात, ते सुट्ट्यांचे पैसे आपल्याला मिळतात महिन्याला, पण ह्या व्यक्तींना सुट्ट्यांचे पैसे मिळत नाहीत. आणि 49.6% असे आहेत की ज्यांना सोशल सिक्युरिटी सुद्धा दिली जात नाही किंवा भेटत नाही काही कारणांमुळे, गव्हर्नमेंटच्या स्कीम्सचाही लाभ. तर हे अनऑर्गनाइज सेक्टर हे मोठंच नाही तर खूप म्हणजे आपल्या देशासाठी एक महत्वाचा वाटा आहे. आणि या लॉकडाऊनमुळे आपल्या देशातले जे सर्वात मोठं अनऑर्गनाइज सेक्टर जे आहे, जे ऍग्रीकल्चर आहे, ऍग्रीकल्चरमध्ये बरेचसे अनऑर्गनाइज म्हणजे असंघटित जॉब म्हणजे आपण काम वगैरे मिळतात, जसं भाज्या वगैरे काढणे किंवा शेती नांगरणे, असे भरपूर मजूर हे बेरोजगार झाले होते. आणि आपल्या देशातला लार्जेस्ट सेक्टर ऍग्रीकल्चर असल्यामध्ये खूप मोठा परिणाम आपल्या झाला होता. तर इम्पॅक्ट ऑन व्हेरियस जॉब्स इन अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे काही जॉब्सचं उदाहरण देऊन मी ते सांगू शकतो. हँडीक्राफ्टचं आपलं जे इंडस्ट्री होती त्याचा एक्सपोर्ट 40% घसरला आहे. $3.53 बिलियन आपला एक्सपोर्ट मार्केट होतं, पण ते घसरून 40% म्हणजे $2.1 बिलियन आलं. पॅन्डेमिक हँडीक्राफ्ट आणि हँडलूम इंडस्ट्री खूप धोक्यात आली होती, कारण ऑलरेडी इंडस्ट्री वॉज मेड वॉज बाय पॅन्डेमिक. ऍबसेन्स ऑफ एक्झिबिशन, बॅनिंग सेल्स म्हणजे आपल्या इकडे जे प्रदर्शन वगैरे आपण बघतो आणि सेल्स वगैरे, कारण हे प्रदर्शन वगैरे गर्दी होण्यामुळे आपण गव्हर्नमेंटची बंदी आणली होती, त्यामुळे या हँडीक्राफ्ट आणि हँडलूम हाताने बनवलेल्या वस्तूवर खूप मोठा परिणाम झाला.
सिक्युरिटी गार्ड्स प्रायव्हेट सिक्युरिटी इंडस्ट्री म्हणजे आपण बघतोच की हे जे शिपाई वगैरे असतात मॉल्समध्ये शॉपिंग मार्केट सिनेमा थिएटर्स किंवा प्रायव्हेट सोसायटी वगैरे मध्ये ही सिक्युरिटी गार्ड्स यांची नोकरी खूप धोक्यात आली होती कारण मॉल्स वगैरे थिएटर वगैरे सगळे गव्हर्नमेंटनी बंदी म्हणजे बॅन केले होते गव्हर्नमेंटनी सगळीकडे लॉकडाऊन जाहीर केलं होतं त्यामुळे यांची सुद्धा नोकरी खूप धोक्यात आली होती कारण शॉपिंग मॉल्स मूवी थिएटर्स ऑफिसेस प्रायमरी रिक्रुटरीज ऑफ सिक्युरिटी गार्ड्स पॅन्डेमिक अँड लॉकडाऊन रिझल्टेड इन क्लोजिंग दिस स्ट्रक्चर्स क्लोज मॉल्स थिएटर्स अँड ऑफिसेस मीन दॅट सर्व्हिस ऑफ सिक्युरिटी गार्ड्स वेर नो लॉंगर रिक्वायर्ड म्हणजे मॉल्स वगैरे बंद झाल्यामुळे यांना काही आता जॉब मिळत नव्हती लिफ्टिंग द लॉकडाऊन ऑपरेशन ऑफ द ऑफिसेस कुड सी इन्क्रीज इन डिमांड ऑफ सिक्युरिटी गार्ड्स कारण यांची डिमांडच कमी झाली होती की काही म्हणजे यांना जॉब उपलब्ध होत नव्हते मॉल्स वगैरे बाकीच्या ऑफिसेस बंद झाल्या आणि स्टोन क्वारीज म्हणजे दगड फोडणारे वर्कर्स जे आपण बघतो रस्त्याचं काम चालू असणारे किंवा स्टोन माईन्स म्हणजे दगडाची ज्या खाणी असतात त्या सुद्धा लॉकडाऊन मुळे बंद झाल्या होत्या त्यामुळे यांचे सुद्धा जॉब्स धोक्यात आले होते यांना सुद्धा मजुरी कुठे मिळत नव्हती अप टू 305 million फुल टाइम वर्कर लॉसेस देअर जॉब्स इन ऑल सेक्टर इन्क्लुडिंग स्टोन क्वारीज बिकॉज ऑफ गव्हर्नमेंट स्टॉप माइनिंग अँड ऑल सेक्टर फॉर हेल्थ इश्यू आणि नेक्स्ट आहे ब्रिक्स अँड कन्स्ट्रक्शन वर्कर्स म्हणजे वीट भट्टी आणि कन्स्ट्रक्शन मध्ये जे आपले हातमजूर असतात त्यांच्या सुद्धा नोकरी खूप धोक्यात आली होती कारण गव्हर्नमेंटनी कन्स्ट्रक्शन साईट सुद्धा सगळ्या बंद करून टाकल्या होत्या आणि आफ्टर ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीनंतर कन्स्ट्रक्शन वर्किंग इट इज द लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट जनरेशन इंडस्ट्री म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा ऍग्रिकल्चर खूप मोठे जॉब निर्माण होतात 51 million पीपल एंगेज इन कन्स्ट्रक्शन जॉब्स इन इंडिया विथ सच अ स्केल कारण या स्केलवर COVID-19 खूप मोठा इम्पॅक्ट आणला होता 2020 मार्चमध्ये लॉकडाऊन लागल्यावर यांचे सर्व जॉब्स म्हणजे हे सगळे पलायन करायला लागले होते आपापल्या गावाला कारण कुठलेच जॉब मिळत नव्हते म्हणून फूड अँड ऍग्रिकल्चर तर काही सांगायचंच नव्हतं कारण शेतीवर तर खूप मोठा परिणाम झाला होता इंडिया इज अन ऍग्रिग्रियन कंट्री म्हणजे कृषी प्रधान देश आहे फूड अँड ऍग्रिकल्चर कॉन्ट्रीब्युट 16.5 इन GDP म्हणजे 16.5% GDP मध्ये ह्या इंडस्ट्रीचा वाटा आहे 43% ऑफ टोटल वर्कफोर्स ऑफ द कंट्री इज एम्प्लॉइड इन ऍग्रिकल्चर पॅन्डेमिक हिट ड्युरिंग पीक ऑफ रबी रिजन म्हणजे रबी पिकाच्या सीझनच्या वेळेसच पॅन्डेमिकने याला हिट केलं होतं हार्वेस्ट फूड inability to supply harvested goods along with failure to repay existence loans म्हणजे आधी शेतकऱ्यांनी लोन घेऊन ठेवले ते सुद्धा त्यांना देणं शक्य होत नव्हतं आणि भरपूर शेतकऱ्यांनी दुःखद म्हणजे असं की आत्महत्या वगैरे केलं होतं शॉर्ट टर्म रेमेडीज आपण असं करू शकतो की त्यांच्यासाठी अल्टरनेटिव्ह मार्केट्स अर्बन मार्केट्स वगैरे आपण त्यांच्यासाठी निर्माण करू शकतो ट्रान्सपोर्ट वगैरे नीट म्हणजे सोयीस्कर करू शकतो गुड बेटर क्वालिटी प्रोडक्ट देण्याचे त्यांना आपण उपाययोजना करू शकतो रिकन्स्ट्रक्टिंग APMC ऍग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट कमिटी ऍग्रिकल्चर विभागासाठी आपण APMC ला रिकन्स्ट्रक्ट म्हणजे त्यांच्या काही नवीन उपाययोजना शेतकऱ्यांसाठी करू शकतो याच्यामध्ये डायरेक्ट परचेस एक्झाम्प्ट ऑफ परचेस फ्रॉम द मार्केट म्हणजे शेतकऱ्यामध्ये दलालांना न देता डायरेक्ट शेतकऱ्यांकडून तो माल विकत घेणे आणि मजुरांना त्याचा लाभ मिळवणे हे आपण करू शकतो आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आपण यासाठी करू शकतो असे भरपूर ऍप्लिकेशन गव्हर्नमेंटने आधी काढले होते की जेणेकरून जनधन योजना आधार बेनिफिट त्यांना दिले जावे मेजॉरिटी ऑफ जनधन अकाउंट आर नॉट इवन फंक्शनल देअर इज
डिफिशियन्सी इन नंबर ऑफ बँक इन रुरल, कारण बँकेत अकाउंटच नसल्यामुळे जनधन योजनेचा सुद्धा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे डिजिटली हे लोक डिवाइड झाले होते. एकीकडे ऑर्गनाइज सेक्टर डिजिटली इम्प्रूव्ह होत होता, दुसरीकडेच अनऑर्गनाइज सेक्टर हे डिजिटली मागे राहत होत. तरी आता गव्हर्नमेंट याच्यावर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. इन्शुरिंग बेटर सोशल अँड हेल्थ सिक्युरिटी, कारण हे लोक हेल्थच्या बाबतीत पण खूप मागे आहेत. यांना हेल्थ उपाययोजना म्हणजे आरोग्य यांचं स्वास्थ्य सुद्धा, कारण आपण बघतो रस्त्याच्या कडेला काम करताना एक भरपूर हेल्थच्या बाबतीत पण थोडं दुर्लक्ष यांच्याकडे होत. तर याच्यावर पण उपाययोजना, वर्कर्स इन द अनऑर्गनाइज सेक्टर हॅव लिटल टू नो सोशल अँड हेल्थ सिक्युरिटी. ऍबसेन्स ऑफ सिक्युरिटी नॉट ओनली कॉजेस स्ट्रेस अँड ऍबिलिबिलिटी बट ऑल्सो इफेक्ट प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे यांचं हेल्थमुळे इश्यू झाल्यामुळे असं होतं की जे काम आहे तेही रखडल्या जातात. गव्हर्नमेंट मस्ट टेक मेजर टू इम्प्रूव्ह लाईव्हलीहूड ऑफ दिस ऑफ इट सिटीजन. गव्हर्नमेंटनी यांच्यासाठी पण उपाययोजना केल्या पाहिजे. डेव्हलपमेंट ऑफ एनी कंट्री डिपेंड्स ऑन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ सिटीजन. म्हणजे आपल्या देशाची जी डेव्हलपमेंट आहे ती आपल्या कामगारांच्या हेल्थवर सुद्धा डिपेंड असू शकते. महात्मा गांधी म्हणजे याच्यामध्ये असं मनरेगा ज्याला आपण म्हणतो, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट 2005. महात्मा गांधी मनरेगाच्या अंतर्गत सुद्धा खूप मोठे स्कीम्स आणि लाभ या अनऑर्गनाइज म्हणजे असंघटित कामगारांना आपण मिळू शकतो. आणि याच्यामध्ये असं आहे की फिक्स एम्प्लॉयमेंट आपण ह्यांच्यासाठी जनरेट करू शकतो. युपीमध्ये आपण पाहिलेच सीएम आदित्यनाथ यांनी मनरेगाच्या अंतर्गत भरपूर जॉब जनरेट केले होते. पाटबंधारे तलाव वगैरे खोदण्यासाठी ह्या व्यक्तींना खूप रोजगार दिला होता. वेलफेअर पेन्शन गॅरंटी एम्प्लॉयमेंट डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड, म्हणजे यांच्यासाठी आपण असे भरपूर उपाययोजना करू शकतो. पेमेंट इन इन्स्टॉलमेंट, बेटर इम्प्लिमेंटेशन ऑफ अनऑर्गनाइज वर्कर सोशल सिक्युरिटी ऍक्ट. जे बेटर इम्प्लिमेंटेशन आहे ऑर्गनाइज सोशल वर्किंग सिक्युरिटी ऍक्ट त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. कारण कधी कधी जे कंत्राटदार असतात कॉन्ट्रॅक्टर हे त्यांच्यावर खूप अत्याचार करतात मजुरांवर, तर त्याच्यासाठी त्या सिक्युरिटी ऍक्ट मध्ये सुद्धा थोडे बदलाव करणे जरुरी आहे. लॅक ऑफ पुअर कॉर्डिनेशन बिटवीन सेंटर अँड स्टेट कॉज मेनी हार्डशिप ड्युरिंग द लॉकडाऊन. दे शुड वर्क टुगेदर टू इन्शुअर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड. म्हणजे लॉकडाऊनमुळे सेंटर आणि स्टेट यांच्यामुळे थोडं ताळमेळ राहत नव्हतं, त्याचाही परिणाम ह्या विचारा असंघटित कामगारांवर झाला आहे. दोघांनी मिळून क्लोज कर तुझं प्रेझेंटेशन. ओके, काय झालं सर? एका मिनिटात तू तुझं प्रेझेंटेशन क्लोज करशील? हो सर, थोडंच राहिले, थोडंसच राहिले सर. संपायला संपायला आलं. ओके, सो संपलं हे मला माहित नव्हतं. ओके, थँक्यू. चालेल सर. हा निरंजन, खूपच छान प्रेझेंटेशन केलेलं आहे तू, आणि तू पीपीटी पण सुंदर बनवलेली आहे. हो सर. सर ह्याला क्लोज कसं करतात? काय म्हटलं? ह्याला क्लोज कसं करतात समजत नाही. हो हो, आलं लक्षात. स्टॉप शेअरिंग एक सेकंड. यानंतर भागवती देशमुख ही पीडब्ल्यूएस कॉलेजची विद्यार्थिनी आहे इकॉनॉमिक्सची. भागवती देशमुख, प्रेझेंटेशन चालू करा तुमचं, तुमचं व्हिडिओ ऑन करा. येस सर. ठीक आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माय नेम इज भगवती देशमुख एंड आई एम फ्रॉम पीडब्ल्यूएस कॉलेज नागपुर. तो आज का हमारा टॉपिक है इकोनॉमिक्स इम्पैक्ट ऑफ कोविड-19 पैंडेमिक ऑन अनऑर्गेनाइज सेक्टर, अर्थात असंगठित क्षेत्र पर कोविड-19 महामारी का आर्थिक प्रभाव. तो सबसे पहले हम असंगठित क्षेत्र पर चर्चा करेंगे. तो असंगठित क्षेत्र एक ऐसा क्षेत्र है जो आमतौर पर रोजगार की स्थिति के संबंध में सरकार द्वारा निर्धारित नियमों और विनियमों द्वारा शासित नहीं होता है. असंगठित क्षेत्र की नौकरियों में बहुत कम वेतन मिलता है. कर्मचारियों को कोई प्रोविडेंट फंड मीन्स पीएफ या हॉलीडेज या मेडिकल बेनिफिट्स नहीं दिया जाता है. अब बात करेंगे इकोनॉमिक इम्पैक्ट ऑफ कोविड-19 ऑन अनऑर्गेनाइज्ड सेक्टर.
तो फर्स्ट पॉइंट है माइग्रेंट वर्कर्स एंड द लेबर फोर्स अर्थात प्रवासी श्रमिक और श्रम बल। कोविड 19 महामारी के दौरान भारतीय प्रवासी कामगारों को कई कठिनाइयों का सामना करना पड़ा है। देश में लगाए गए लॉकडाउन के कारण, कारखाने और कार्यस्थल बंद होने के कारण लाखों प्रवासी कामगारों को आय की हानि, भोजन की कमी और अपने भविष्य के बारे में अनिश्चितता से जूझना पड़ा। लॉकडाउन के कारण कई प्रवासी कामगारों की मौत सड़क हादसों में हो गई। सेकेंड पॉइंट, फूड एंड एग्रीकल्चर, भोजन और कृषि। कोविड 19 की वजह से बाजार में मंदी होने के कारण उत्पादक और निवेशक को इसका सामना करना पड़ा। उसी प्रकार कृषि क्षेत्र में कृषि के लिए उपलब्ध सामग्री ना होने के कारण कृषि क्षेत्र पर इसका प्रभाव पड़ा। फसलों का नुकसान हुआ और खेतों में काम करने वाले मजदूरों को घर पर ही रहना पड़ा। उन्हें अपना घर खर्च चलाने में काफी परेशानी हुई। थर्ड, फिशिंग मीन्स मछली पकड़ना। कोविड 19 की वजह से मछली उत्पादकों की बाजार में बिक्री न होने के कारण इसका सामना करना पड़ा। उसी प्रकार यातायात की वजह से मछली व्यवसायिकों को इसका असर पड़ा। बाजार न लगने के कारण मछली व्यवसायिकों को इसका प्रभाव पड़ा। फोर्थ है रेस्टोरेंट सर्विस। मैम आवाज आ रही ना? आवाज आ रही है जी। फोर्थ है रेस्टोरेंट सर्विस। लॉकडाउन की वजह से रेस्टोरेंट में काम करने वाले मजदूरों को काफी नुकसान हुआ। मजदूरों का काम बंद होने के कारण उनके परिवार को कठिनाइयों से गुजरना पड़ा। और फिफ्थ है हैंडीक्राफ्ट मीन्स हस्तशिल्प। कोविड 19 लॉकडाउन के बाद से अधिकांश कारीगर काम से बाहर हो गए। गिरती अर्थव्यवस्था, बेरोजगारी, कम खर्च, महामारी और उसके बाद के लॉकडाउन का हस्तशिल्प क्षेत्र पर विनाशकारी प्रभाव पड़ा। सिक्स्थ, एमएसएमई सेक्टर दैट मींस माइक्रो स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म लघु और मध्यम उद्यम। विभिन्न आर्थिक गतिविधियों में से सूक्ष्म लघु और मध्यम उद्यमों ने बहुत अधिक प्रभावित किया। कच्चे माल की गैर खरीद, कम उत्पादन और अंतिम उत्पादों की आपूर्ति और उत्पादन की प्रक्रिया में काम करने के लिए कर्मचारियों की अनुपलब्धता के रूप में प्रतिकूल झटके लगाए। परिणाम व्यापक और खुले हैं, जैसे रोजगार का नुकसान, राजस्व सृजन में कमी, बिक्री में गिरावट और मजदूर वर्ग की आय में कटौती। इस प्रकार असंगठित क्षेत्र पर कोविड 19 महामारी का आर्थिक प्रभाव पड़ा। थैंक यू सर, हो गया। बहुत ही अच्छा प्रेजेंटेशन किया है भाग्यवती। पंकज आष्टीकर सीपीएन बिराजचे अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहे। पंकज आष्टीकर नमस्कार, माझं नाव पंकज सुभाष आष्टीकर, मी एम ए इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी सीपीएन बिरार कॉलेज। आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्या समोर ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे महामारी असंघटित क्षेत्राची। आपण जर समजा विचार केला तर वर्ष 2019 आणि 2021 हा कालखंड बघितला तर जगाच्या पाठीवरील सर्वच देशात असंघटित क्षेत्रात जे काम करणारे कर्मचारी आहेत किंवा काम करणारे जे लोक आहेत यांच्यासाठी हा आर्थिक महामारीचा कालखंड ठरलेला आहे। भारत हा विकसनशील देश आहे आणि या महामारीचा भारतासारख्या विकसनशील देशावर याचा फार मोठा दूरगामी परिणाम होणार आहे आणि तो आपल्याला पुढील काही वर्षांमध्ये किंवा त्याला दिसायला आता सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण भारतामध्ये एकूण जे क्षेत्र आहे त्या कामगारांच्या क्षेत्रामध्ये 93% कामगार हे असंघटित क्षेत्रात काम करतात। म्हणजे भारताच्या एकूण कामगार ज्या संघटना आहे संघटित असंघटित त्यापैकी असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत ते 93% आहेत। म्हणजे याच्यावरून आपल्याला एक असा निष्कर्ष आपण काढू शकतो की भारताच्या आर्थिक विकासामध्ये जर सध्या सर्वात मोठं योगदान सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणाचं असेल तर हे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आहे। कारण हे असंघटित क्षेत्रामध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत ते अनऑर्गनाइज सेक्टर आहे, ते संघटित नाही आहे। छोटे छोटे काम करून स्वतःच आयुष्य
जगणारे लोक आहेत, म्हणजे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर जर समजा रोजगार निर्माण होत असेल तर तो रोजगार हा असंघटित क्षेत्रातून निर्माण होतो आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये जो रोजगार निर्माण होतो आहे तो असंघटित क्षेत्रातून निर्माण होतो आहे आणि 93% लोक हे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. पण तरी भारतामध्ये असंघटित क्षेत्र हे पहिलेपासून दुर्लक्षित राहिलंय. स्वातंत्र्यापासून जरी आपण विचार केला तर एवढं मोठं हे अनऑर्गनाइज सेक्टर आहे, पण या सेक्टरकडे पाहिजे त्या प्रमाणामध्ये लक्ष देण्यात आलेलं नाही. त्याचा परिपाक किंवा त्याचा परिणाम असा झाला की ज्यावेळेस भारतामध्ये टाळेबंदी म्हणजे लॉकडाऊन घोषित केला त्या लॉकडाऊनचा सर्वात मोठा परिणाम या अनऑर्गनाइज सेक्टरवर झाला. 93% लोकांच्या रोजगारांचा प्रश्न त्यावेळेस निर्माण झाला. टाळेबंदीचा सरकारने निर्णय घेतला पण मुळातच हे लोक जे आहे जे आपण अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे लोक म्हणतो हे आहेत कोण, तर हे हातमजुरी करणारे लोक आहेत. छोट्या आपण आतापर्यंत बऱ्याच लोकांकडून ऐकलं आहे की छोट्या मॉलमध्ये काम करणारे लोक आहेत, कन्स्ट्रक्शन साईडवर काम करणारे लोक आहेत, त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला पगार जमा होत नाही. रोज जितकं काही ते कमवतात त्याच्या बेसवर ते जगतात. त्यांच्याकडे काही जीपीएफ नसतो किंवा त्यांच्या पेन्शनची व्यवस्था सरकार करत नाही. ते जे कमवतात त्याच्याच ते त्यांचा उदरनिर्वाह आणि त्यांचा प्रपंच चालवतात. म्हणजेच सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर असं म्हटलं की हे अनऑर्गनाइज सेक्टर किंवा असंघटित कामगार यांचा जर समजा रोजगार गेला असेल तर यांच्या बाबतीमध्ये एक म्हणता येईल, रोजगार नाही तो रोटी नाही. कारण याच्याकडे जे कमवतात त्याच्यातच उदरनिर्वाह असतो. अशावेळी आपण एक लक्षात घेतलं की अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये ज्यावेळेस सरकारने लॉकडाऊन घोषित केलं, टाळेबंदी घोषित केली, त्या टाळेबंदीचा सर्वात मोठा परिणाम यांच्यावर झाला. जसं सरकारने टाळेबंदी घोषित केली हे सर्व जे मजूर वर्ग होते हे आपले कामाचे शहर सोडून आपल्या गावी परत गेले. कारण यांच्याकडे रोज कमवणे आणि रोज खाणे हा एवढाच त्यांचा नित्यक्रम असतो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे असा काही पैसा साठवणुकीत नसतो की ज्याच्यामुळे ते पुढे काही दिवस सर्व्हाइव्ह करू शकेल. याचाच परिणाम असा झाला की तिथले जितके काही लोक होते काम करणारे कर्मचारी म्हणू किंवा तिथे त्या शहरांमध्ये काम करण्यासाठी आलेले गावावरचे जे लोक होते त्यांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्याचमुळे या लोकांवर स्थलांतर करण्याची पाळी आली. आणि असं म्हणतात की स्वातंत्र्यानंतर जे सर्वात मोठं स्थलांतरण झालं ना ते या कोविडच्या काळामध्ये झालं. या अनऑर्गनाइज सेक्टरमधले जेवढे काही कर्मचारी होते या कर्मचाऱ्यांनी आपली गावं आपली कामाची शहरं सोडून ती आपल्या गावी परत गेली आणि नंतर कामगारांचं स्थितीचा थोडासा अभ्यास केला त्यावेळेस काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. 2017 आणि 2018 हे जर आपण आर्थिक वर्ष घेतलं तर या 2017 आणि 2018 या आर्थिक वर्षामध्ये असंघटित क्षेत्रात जे काम करणारे लोक होते त्यांच्यामध्ये जी बेरोजगारी होती म्हणजे ज्या लोकांच्या हाताला काम नव्हतं अशा लोकांचा दर 6.1%. तर ग्रामीण भागामध्ये जे काम करणारे कर्मचारी होते किंवा आपण अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे जे लोक होते त्यांचा बेरोजगारीचा दर 5.3% होता. हा आकडा आहे 2017 आणि 2018. आता आपण ज्यावेळेस भारतामध्ये लॉकडाऊन घोषित झालं, टाळेबंदी झाली, त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाटचालीवर एक रिसर्च करणारी संस्था भारतामध्ये आहे. त्या संस्थेचं नाव आहे सेंटर फॉर मॉनिटरी इंडियन इकॉनॉमी, CMII. या संस्थेने एक रिसर्च केलाय. ते रिसर्च एकदम धक्कादायक रिसर्च आहे. त्या रिसर्च मध्ये या संस्थेने काय म्हटलंय की या संस्थेने 5 एप्रिल 2020 मध्ये रोजी संपलेल्या आठवड्यापर्यंत म्हणजे 5 एप्रिल 2020 जो शेवटचा आठवडा होता त्या आठवड्यापर्यंत त्यांनी ते रिसर्च केलं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की भारतामध्ये बेरोजगारीचा दर अनऑर्गनाइज सेक्टर असंघटित कामगारांचा जो बेरोजगारीचा दर होता तो 23.4% इतका वाढला. म्हणजे हा त्यांनी अंदाज व्यक्त केला की 23.4%. आपण विचार करू शकतो की 2017-18 मध्ये हा दर 6.1% होता
आणि तो 2020 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये 23% वाढला. म्हणजे 93% जे लोक अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये काम करतात त्याच्यापैकी 23% लोकांच्या हातचे रोजगार त्यावेळी गेले होते अक्षरशः. म्हणजेच जवळपास तब्बल चार पटीने रोजगार कमी झाले. विचार करा तुम्ही, ही खरी खुरी महामारी आहे अनऑर्गनाइज सेक्टरची. सगळ्या लोकांच्या हातचे जेवढे काही रोजगार होते ते सर्व रोजगार या कालावधीमध्ये गेले. इतकंच नाही तर फेब्रुवारीमध्ये हा जो बेरोजगारीचा दर होता हा 7.8% आणि हाच दर मार्च मध्ये म्हणजे लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये 8.7. म्हणजेच आपल्याला इथे लक्षात येईल की फक्त 30 दिवसांमध्ये 1% बेरोजगारी वाढली. 30 दिवसांमध्ये 1% म्हणजे 1% जरी बेरोजगार हा किती मोठा परिणाम अनऑर्गनाइज सेक्टरवर झाला हे आपण इथे म्हणजे त्याचं इमॅजिन पण आपण करू शकत नाही. एवढ्या मोठ्या लोकांचे रोजगार या COVID-19 पेंडेमिक मध्ये गेलेले आहेत. याच्यावर अजून काही रिसर्च झाले, त्याच्यापैकी एक रिसर्च जो मी अभ्यास केला त्यावेळेस मला कळलं की अजिज प्रेमजी युनिव्हर्सिटी, या अजिज प्रेमजी युनिव्हर्सिटी मध्ये एक रिसर्च झाला की मार्च ते ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये जे अनऑर्गनाइज सेक्टर होत त्या अनऑर्गनाइज सेक्टरचा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये मिनिमम म्हणजे कमीत कमी 375 रुपये रोजगार, म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक असतात त्यांना मंथली पेमेंट नाही मिळत, ते रोज काम करतात त्याची जी रोजी मिळते त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. आता या सेक्टरमध्ये जे काम करणारे जे लोक होते ज्यांचा कमीत कमी 375 रुपये एवढा रोजगार होता, हा जो रोजगार त्यांना मिळत होता ज्याला आपण रोजी म्हणतो, ती रोजी मिळणाऱ्या 23 करोड लोकांचा रोजगार गेला. विचारा तुम्ही, 23 करोड, 150 कोटीचा देश आहे आणि 150 कोटीच्या देशामध्ये जर समजा 23 करोड लोकांचा रोजगार सर समजा जात असेल तर हा पेंडेमिक नाही, हा किती मोठा म्हणजे माणसावर ओढवलेला प्रसंग होता आपण याचा विचारच करू शकत नाही की 23 करोड लोकांचा रोजगार झाले आणि त्या 23 करोड लोकांवर अजून एका व्यक्तीवर 4 लोक जरी डिपेंड पकडलं आपण तरी त्याचा आपण विचार करू शकत नाही. एवढ्या मोठ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागलाय. आणि त्यांच्याच रिसर्चमध्ये त्यांनी पुढे एक गोष्ट अशी म्हटलेली आहे की शहरी भागात 20% अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जो बेरोजगार लोक झालेत आणि तर ग्रामीण भागांमध्ये 15% बेरोजगार झालेत लोक. म्हणजेच मोठ्या प्रमाणावर लोकांचा या पेंडेमिक मध्ये रोजगार गेलेला आहे आणि तोही अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये. म्हणूनच मला असं वाटतं की ही COVID-19 जी महामारी आहे ही महामारी तर माणसाला मानसिकरित्या शारीरिकरित्या आर्थिकरित्या तोडणारी तर होतीच, पण सर्वात मोठा जो काही याचा परिणाम जर झाला असेल तर ऑर्गनाइज सेक्टरवर तितका परिणाम झाला नाही. कारण ऑर्गनाइज सेक्टर जे काही लोक काम करतात त्यांना सरकार किंवा सरकारी ऑफिस मध्ये काम करणारे असतील यांना तितकासा परिणाम झाला नाही, पण अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जे काम करणारे कर्मचारी होते किंवा मजूर होते हातमजुरी करणारे होते कारण सरकारने पूर्णतः लॉकडाऊन केलं होतं. मग त्याच्यामध्ये वेटर्स आले, त्याच्यामध्ये तिथले आचारी आले, इव्हन आपले इव्हेंट सगळे बंद होते. डॉलवाला आला, घोडेवाला आला, बँडवाला आला, हे सगळे अनऑर्गनाइज सेक्टरमधले जेवढे काही लोक होते यांचे पूर्णपणे त्यांचा व्यवहारच ठप्प पडला होता. म्हणजे त्यांना उत्पन्नाची साधनं जी होती ती पूर्णपणे बंद झाली. त्याच्यामुळे लोकांना पर्याय नव्हता, त्यांनी जिकडे जो जॉब मिळेल तो जॉब स्वीकारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्यालाही लक्षात आलं असेल की आपल्याही आजूबाजूला अनेक लोक असे असतील की ज्यांना या कालावधीमध्ये रोजगार नव्हता. मीन्स आताची परिस्थिती जी आपण बघतोय या परिस्थिती मला तरी असं वाटतं की अनऑर्गनाइज सेक्टर किंवा ही जी महामारी आहे ही महामारी असंघटित क्षेत्राचीच महामारी आहे. त्याच्यामुळे
मला असं वाटतं की सरकारने याच्यावर ठोस उपाय करणे आणि नुसतेच उपाय करून चालणार नाही तर त्याचं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन होणं खूप आवश्यक आहे. तेव्हा भारत या सगळ्या परिस्थितीतून बाहेर निघेल. अन्यथा ही परिस्थिती फार कठीण आणि लोकांना जगण्यासाठी अडचणीची होईल. एवढं बोलून मी माझे शब्दांना विराम देतो. थँक्यू सर. पंकजी अतिशय चांगलं प्रेझेंटेशन केलेलं आहे, धन्यवाद. यानंतर मनोज तरवटकर एम ए थर्ड सेमिस्टरचा विद्यार्थी आहे, आदर्श आर्ट्स कॉमर्स कॉलेज वडसा इथून आपल्यासोबत तो जॉईन होतोय आणि प्रेझेंटेशन देतोय. मनोज तरवटकर, मनोज आवाज येतोय माझा? मनोज स्वतःला अनम्यूट कर. ओके दिसतो आहे. एक मिनिट सर, चालू कर प्रेझेंटेशन. मी मनोज प्रभाकर तरवटकर, एम ए भाग 2 अर्थशास्त्र या विषयामध्ये आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय देसाईगंज जिल्हा गडचिरोली. माझ्या विषयाचे टॉपिक आहे COVID-19 असंघटित क्षेत्रातील रोजगारावरील परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, COVID-19 मुळे जगातील अनेक देश प्रभावित झाले आहेत. प्रत्येक देशातील शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग, व्यापार इत्यादी प्रत्येक क्षेत्रावर COVID-19 महामारीचे प्रभाव दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या डायरेक्टर जनरल नुसार COVID-19 महामारीमुळे केवळ आरोग्याचे संकटच नव्हे या महामारीमुळे आर्थिक संकटात असल्याचे अनेक अहवाल व अभ्यासावरून लक्षात येते. तर विद्यार्थी मित्रांनो, कोरोना वरील निश्चित वैद्यकीय उपाय नसल्यामुळे भारताने इतर राष्ट्राप्रमाणे सामाजिक अंतर राखणे या उपायाचा अवलंब केला आहे व कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये संचारबंदी लावली. अनेक राज्यात व्यापार, उद्योग, व्यवसाय, कार्यालय व वाहतूक आणि वेगवेगळे बंधने होती. या लॉकडाऊनमुळे दैनिक मजुरी व कार्य करणारे अस्थायी कर्मचारी, लहान हॉटेल, व्यावसायिक, हातगाड्यावर सामान विकणारे कुटीर उद्योग, लहान उत्पादन युनिट, सेवा क्षेत्रात कार्यरत श्रमिक यासारख्या अनेक असंघटित क्षेत्रातील लोकसंख्या या लॉकडाऊनमुळे प्रभावित झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतात बहुतांश रोजगार असंघटित क्षेत्रात आहेत. भारत सारख्या विकसनशील व अधिक जनसंख्येच्या देशात कोरोना महामारीमुळे आरोग्य परिणामापेक्षा आर्थिक दुष्परिणाम अधिक आहेत. कोरोना लॉकडाऊन असंघटित क्षेत्रातील लाखो लोकांना गरिबीच्या गर्तेत नेणारे व भयावह परिणाम करणारे ठरणार आहे अशी दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, मानवाच्या अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या या महामारीच्या परिस्थितीत भारत सारख्या विकसनशील देशासमोर आरोग्याच्या प्रश्नापेक्षा लोकांच्या जगण्याचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर मी संशोधनाची उद्दिष्टे या प्रकारे मांडतो आहे की COVID-19 मुळे देशात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारतातील असंघटित क्षेत्रावरील परिणामाचा अभ्यास करणे. भारतातील असंघटित क्षेत्र, तर देशातील असंघटित क्षेत्र म्हणजे ज्या क्षेत्रातील श्रमिकाची नोंदणी झालेली नसते व त्यांचा कामाबाबत सेवा योजका सोबत लेखी करार नसतो, जिथे श्रमिकांना पगारी सुट्ट्या, मोफत आरोग्य सुविधा किंवा सामाजिक सुरक्षेची तरतूद नसते, अशा क्षेत्रांना असंघटित क्षेत्र असे म्हणतात. तर नॅशनल कमिशन फॉर एंटरप्राइजेस इन द अनऑर्गनाइज्ड सेक्टर नुसार भारतातील संघटित क्षेत्राचा विचार करता कृषी क्षेत्रात 98.5% श्रमिक हे असंघटित क्षेत्रात येतात. देशाच्या उद्योग व सेवा क्षेत्रातील क्रमशः 88% व 78% रोजगार या असंघटित क्षेत्रात
येतो। तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे देशाचा आर्थिक विकास, वृद्धी, उपजीविका, मजुरी यांची आर्थिक व्यवहारता ही प्रत्यक्षरित्या असंघटित क्षेत्रावर अवलंबून आहे हे सांगण्याची गरजच नाही। देशातील असंघटित क्षेत्राच्या बाबत लक्षात येते की शहरी असंघटित क्षेत्रात कार्यरत लोकांना ही ग्रामीण असंघटित क्षेत्रात कार्यरत लोकसंख्या क्षेत्रातील स्थलांतरित लोकांना सामावून घेते। शिवाय असंघटित क्षेत्राचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे की एकूण कार्यकारी महिला लोकसंख्येचे पैकी 60% महिला या क्षेत्रात कार्यरत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील असंघटित क्षेत्रावर COVID-19 परिणाम याप्रमाणे मांडतो आहे की सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी नुसार कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे देशातील जवळजवळ 12 करोड लोकांनी आपले रोजगार गमावला आहे। त्यापैकी असंघटित क्षेत्रातील 9 करोड श्रमिक बेरोजगार झाले। यात कारखान्यातील मासिक वेतनधारक 1.2 कोटी श्रमिक बेरोजगार झाले। दैनिक मजुरीवर कार्य करणारे श्रमिक, गृहउद्योगातील श्रमिक, स्थलांतरित श्रमिक तसेच पुरवठा चेन संबंधित अनेक श्रमिक या काळात बेरोजगार झाले। कोरोना काळात विशेषतः सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगातील मोठ्या प्रमाणात रोजगार घटले। शिवाय या क्षेत्रातील अनेक सूक्ष्म व लघु उद्योग बंद पडले। कोरोना लॉकडाऊनमुळे या क्षेत्रातील बेरोजगार झालेल्या श्रमिकांना परत लॉकडाऊन संपल्यानंतर रोजगार प्राप्त अशक्य झाले। कोरोनामुळे देशातील 93% असंघटित क्षेत्रातील लोकसंख्या कोरोनामुळे गरिबीमध्ये ढकलल्या गेली। तर विद्यार्थी मित्रांनो, जसे शहरी असंघटित क्षेत्र याप्रमाणे मानत आहे की शहरी असंघटित क्षेत्रामध्ये वाहतूक किरकोळ व थोक व्यापारी, बांधकाम क्षेत्र, हॉटेल्स, खानावळ, सूक्ष्म उद्योग, व्यावसायिक सेवा इत्यादी क्षेत्राचा समावेश होतो आहे। कोरोना लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्रातील 2.8 करोड व्यापार, हॉटेल व खानावळ क्षेत्रातील 3.2 करोड, बांधकाम क्षेत्रातील 1.5 करोड, तर वाहतूक व साठवणूक आणि संचार क्षेत्रातील 1.1 करोड आणि वित्त व व्यावसायिक व सेवा क्षेत्रातील 50% क्षेत्र हे स्वयंसेवक व्यवसाय करणारे आहेत, तर 20% हे सामान्य व दैनिक मजुरीवर कार्य करणारे आहेत आणि 30% हे कंत्राटी श्रमिक आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण असंघटित क्षेत्रामध्ये याप्रमाणे मानतो आहे मी की देशातील एकूण असंघटित क्षेत्रात ग्रामीण असंघटित क्षेत्राचा वाटा अधिक आहे। शहरी असंघटित क्षेत्रात 12.10 करोड लोक कार्यरत आहेत, तर ग्रामीण असंघटित क्षेत्रात शहरी क्षेत्रापेक्षा 2.5 पट अधिक म्हणजे जवळजवळ 29.8 करोड लोक या क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यात ग्रामीण क्षेत्रातील एकूण असंघटित क्षेत्रातील श्रमिकांची 6.2% 62% कृषी क्षेत्रात आहेत। त्यामुळे लॉकडाऊनचा रोजगार व जीवनयापनाचा जेवढा तीव्र प्रभाव शहरी भागातील असंघटित क्षेत्रातील दिसून येतो तेवढा तीव्र प्रभाव ग्रामीण भागात दिसून येत नाही। विद्यार्थी मित्रांनो, जसं बिझनेस स्टँडर्ड रिपोर्ट नुसार ग्रामीण भागातील रोजगार महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजना मनरेगा जी ग्रामीण भागातील हंगामी बेकारीला उपाय म्हणून अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते। या योजनेत एप्रिल महिन्यात केवळ 3.8 करोड ग्रामीण लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले, तर याचा कालावधी 2019 27.3 करोड रोजगार उपलब्ध करून दिला होता। विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागातील कृषी क्षेत्रातील अनेकांना रोजगार कमी झाले, त्यापेक्षा ग्रामीण भागातील गैर कृषीतील रोजगारावर याचा परिणाम झाल्याचे दिसून येतो आहे। त्या प्रामुख्याने लहान व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, फिरते विक्रेते व स्थानिक उस्तवात वस्तू विक्रेते यांच्या रोजगारात तसेच जवळजवळ 2 शब्द इथे धन्यवाद। अतिशय सुंदर प्रेझेंटेशन केलेलं आहे मनोज, धन्यवाद। यानंतर स्नेहाली सहारे
एमए थर्ड सेमिस्टर सीपी अंबरार महाविद्यालय नागपूर. स्नेहाली शहारे. नमस्कार सर अँड नमस्कार मॅम. नमस्कार फ्रेंड्स. मी स्नेहाली शहारे सीपी अंबरार महाविद्यालयातील एमए थर्ड सेमिस्टरची विद्यार्थिनी आहे. माझ्या प्रेझेंटेशनचा विषय आहे COVID-19 मुळे असंघटित क्षेत्रावर पडलेला आर्थिक प्रभाव. आजच्या धावत्या जगाला पूर्णपणे बंद करून संपूर्ण दुनियेची झोप ज्याने उडवली असा व्हायरस म्हणजे कोरोना व्हायरस. अतिशय सूक्ष्म आणि आपल्या डोळ्यांनीही न दिसणारा असा व्हायरस 2019 साली चीन मध्ये आढळून आला व 2020 सुरुवातीस संपूर्ण जगभर पसरला. या विषाणूमुळे संपूर्ण जग अडचणीत आले. COVID-19 विषाणूचा मोठ्या प्रमाणावर होणारा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सारख्या उपायांचा वापर करण्यात येत आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादन उद्योग आणि सेवा बंद करण्यात आले. जगाने आतापर्यंत 2 महायुद्धे अनुभवली परंतु या महायुद्धाची जड काही देशांना लागलीच नव्हती. परंतु या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हे विस्कळीत झालेले दिसून येते. कोरोना महामारीचा परिणाम झाला नाही असे जगातले कोणतेही उद्योग क्षेत्र राहिलेले नाही. परंतु असंघटित क्षेत्रावर याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला आहे. भारताची सुमारे 94% लोकसंख्या ही असंघटित क्षेत्रात काम करते. अर्थव्यवस्थेमध्ये या क्षेत्राचा हिस्सा 45% आहे. लॉकडाऊन झाल्यामुळे एका रात्रीत लाखोंचा रोजगार गेला आणि या असंघटित क्षेत्राला फार मोठा फटका बसला. 2019 सालामध्ये भारतातलं बेरोजगारीचं प्रमाण गेल्या 45 वर्षात सर्वाधिक होत. गेल्या वर्षीच्या अखेरपर्यंत देशातल्या 8 प्रमुख क्षेत्राचं औद्योगिक उत्पादन 5.2% खाली आलं. ही गेल्या 40 वर्षातील सर्वात वाईट परिस्थिती होती. थोडक्यात सांगायचं तर भारताची आर्थिक परिस्थिती आधी नाजूक अवस्थेत होती आणि या COVID-19 मुळे पुन्हा बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. लहान लहान कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार, बांधकाम क्षेत्रातील मजूर, ऊस तोडणी कामगार, ऑनलाईन पार्सल कुरिअर पोहोचवणारे, शिवाय समाजात निम्न दर्जाची कामे करणारे, लाखोंच्या संख्येने असलेला कष्टकरी वर्ग यांच्यामध्ये हातावर पोट असणाऱ्यांची संख्या जास्त. त्यामुळे देशावर कोणतेही संकट आले तरी ते आधी हाच वर्ग भरडल्या जातो. लॉकडाऊन मध्ये जीवनावश्यक सेवा वगळून बाकी सर्व आस्थापने बंद केली. नागरिकांना घराबाहेर पडा, नागरिकांना अगदीच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला देण्यात आला. या निर्णयामुळे हातावर पोट घेऊन जगणाऱ्या स्थलांतरित कामगारांसमोर स्वतःच्या अस्तित्वाचा जगण्या म्हणण्याचा प्रश्न निर्माण झाला. हाताला काम नाही तर पैसा नाही आणि पैसा नाही तर खायचे काय, हा प्रश्न त्यांना घाबरवून गेला. अशातच हे मजूर कामगार आणि उपाशीपोटी राहूनही मरणार, कुणी येऊ द्यायला तयार नाही, आपण असे कसे जगू, या अनामिक भीतीने असंघटित क्षेत्रातील मजूर कामगारांनी स्थलांतराची वाट धरली. दळणवळणाची साधने नाहीत म्हणून मिळेल त्या वाहनांना अव्वाच्या 16 पैसे मोजून ते परतीच्या मार्गाला लागले. त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नाहीत. वाहनातून कोरोना होण्याची भीती, यामुळे बरेच कामगार बाहेर निघाले. भारतात या स्थलांतरित मजुरांची संख्या किती याची ठोस आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र अंदाजे 12 ते 14 कोटी स्थलांतरित मजूर वेगवेगळ्या भागात कार्यरत असावेत. या 12 कोटी मजुरांवर अवलंबून असणाऱ्या 3 व्यक्ती म्हणजे 36 कोटी नाही त्याचा विचार होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात गरिबांची माफी मागितली. याला कारण लॉकडाऊन मध्ये या वर्गांचे जास्त हाल झाले. पंतप्रधानांनी घोषणा करूनही कित्येक मालकांनी आपल्या कामगारांना पूर्ण वेतनच दिले नाही. उत्पादनच नाही तर वेतन कुठून देणार, हा प्रश्न होता. देशातील ताळेबंदीमुळे विविध उद्योग मोठ्या प्रमाणात बाधित झाले. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम व्यवसाय, पर्यटन, वाहतूक, हॉटेल, वित्तीय संस्था या सर्व व्यवसायांवर अवलंबून असणारे इतर छोटे मोठे उद्योग मोठ्या प्रमाणात बाधित झाले.
संबंधित उद्योगांसाठी आवश्यक असणारा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात गावी निघून गेल्यामुळे तो परत कामावर येईल याची खात्री देता येणार नाही. यामुळे विविध उद्योगांना कामगार मिळविण्यासाठी भांडवल हा महत्वाचा घटक असतो. तथापि अगोदरच वित्तीय संस्था थकित कर्जामुळे अडचणीत आल्या असून उद्योगांना नव्याने भांडवल उपलब्ध करण्यासाठी सरकारला योग्य ते धोरण आखावे लागणार आहे. कोरोनामुळे बहुतांश देशांनी टाळेबंदी केली. यामुळे देशांतर्गत उपलब्ध असणाऱ्या कच्च्या मालावर उद्योगांना अवलंबून राहावे लागत आहे. आयातीप्रमाणेच निर्यातीवर देखील यांचा परिणाम झाला. मंदीच्या भीतीने शेअर मार्केट देखील घसरले. या सर्वांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर खूप मोठा ताण पडलेला असून याचा जास्त परिणाम हा. धन्यवाद. ओके, छान प्रेझेंटेशन केलेलं आहे. यानंतर जयवंतीनी हुंडारी. माझं पूर्ण नाव जयवंती मदन हुंडारी आहे. मी एम ए थर्ड सेमची विद्यार्थिनी आहे. मी सिपनबेरार कॉलेज इथे शिकत आहे. माझ्या प्रेझेंटेशनचा विषय आहे कोविड-19 मुळे असंघटित क्षेत्रांवर पडलेला आर्थिक प्रभाव. कोरोना या विषाणूचे सर्वप्रथम चीन प्रांतातल्या वुहान या शहरात झालेली आढळून आली. 27 नोव्हेंबर 2019 या दिवशी हुबेई या प्रांतातील 55 वर्षीय इस्माला कोरोनाची बाधा झालेली आढळून आली. इतर देश नवीन वर्षाच्या आगमनाची तयारी करत असताना चीन मात्र या महामारीशी झुंज देत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. त्यावेळेस हा कोरोना आपल्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचले अशी कल्पना सुद्धा भारतातील लोकांनी केली नव्हती. परंतु हळूहळू कोरोनाने संपूर्ण अर्थव्यवस्थेला आपल्या जाळेत ओढायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र भारतातील केरळ या शहरात कोरोनाची बाधा झालेली पहिली व्यक्ती आढळून आली. परंतु सद्यस्थितीत भारतातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रातील मुंबईत आढळून आली. म्हणूनच महाराष्ट्र राज्य सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्य म्हणून समोर आले. भारतात एकूण कोरोनाचे रुग्ण हे 2,26,000 असून त्यातील 1,14,000 बरे झाले असून अंदाजित 6,600 लोक मृत्युमुखी पडलेले आढळले. जे क्षेत्र सरकारकडे नोंदणीकृत नाही आणि ज्याच्या रोजगाराच्या नियमितपणे असंघटित क्षेत्र मानले जाते, ज्यात कोणत्याही नियमाचे पालन केले जात नाही, अशा क्षेत्रात प्रवेश करणे सोपे आहे. कारण त्यासाठी कोणत्याही संलग्न किंवा चोटीची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे सरकार असंघटित क्षेत्राचे नियंत्रण करत नाही आणि म्हणून कर आकारला जात नाही. या क्षेत्रात प्रामुख्याने ते लहान आकाराचे उद्योग कार्यशाळा समाविष्ट आहेत, जिथे कमी कौशल्य आणि अनुत्पादक रोजगार आढळतो. भारतातील अलीकडील पुरावे सुचवतात की औपचारिक कामगाराच्या वेतनात 3.6% कामगाराच्या वेतनात कपात करण्यात आली, तर अनौपचारिक कामगारात कोविड-19 प्रेरित लॉकडाऊन दरम्यान 22.6% वेतन कमी झाले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना जागतिक वेतन अहवालात म्हटले आहे, लॉकडाऊन 1.0 आणि लॉकडाऊन 2.0 दरम्यान अनुक्रमे 40 लाख आणि 6.94 कोटी अनौपचारिकरित्या कार्यरत कामगारांना नोकरी गमावण्याचा धोका आहे. असंघटित क्षेत्रातील अनौपचारिकरित्या कार्यरत कामगारांना 63,553 कोटी 9,653 अब्ज वेतनाचे नुकसान सहन करावे लागले, जे 2020-21 मध्ये रोजगार हमी योजना मनरेगासाठी वाटप केलेल्या वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्पाचा जवळपास आहे. स्थलांतरित कामगार आणि कामगार शक्ती आधीच मंदावलेल्या श्रम बाजाराला साथीच्या रोगामुळे आणखी घसरणीला सामोरे जावे लागले. 2018-19 आकडेवारीनुसार 52% श्रमशक्ती स्वयंरोजगार आहे, 24% कोणत्याही आर्थिक सुरक्षेशिवाय अनौपचारिक कामगार होते आणि उर्वरित 24% नियमित वेतन कामगार होते. साथीच्या धक्क्याने कामगार शक्तीवर असमानता वाढली. कामगार उत्पन्न आणि सामाजिक सुरक्षिततेवर आधारित श्रेणीबद्ध क्रम खालील प्रमाणे आहे. पहिला जे आहे ते नियमित औपचारिक नोकरी, दुसरा नियमित अनौपचारिक कार्यरत स्वयंरोजगार आणि तिसरा अनौपचारिक कामगार. विषाणूचा प्रसार होत असल्याने राज्य सरकारांनी मुक्त संचारावर
लावलेल्या निर्बंधांमुळे सर्वात मोठा परिणाम सेवा क्षेत्रावर लोकांना कामाच्या ठिकाणी सार्वजनिक वाहनामुळे जाता येत नसल्याने बेरोजगारीत वृद्धी झाली. यातच भारतातील बहुसंख्य रोजगार असंघटित क्षेत्रावरील असल्याने कामाच्या अभावाने लाखो स्थलांतरित मजुरांना त्याचा मूळ गावी परतावे लागले. पर्यटन, रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावरही नकारात्मक परिणाम झाला. कमी शिक्षित प्रासंगिक कामगार जे कमी पगाराच्या कामात गुंतले आहेत ते सर्वाधिक प्रभावित आहेत. ते अस्थिर परिस्थितीत काम करतात आणि कामावरून काढून टाकण्याची शक्यता असते. शारीरिक अंतर सुरक्षा उपायांसह रोगाची लागण होण्याची भीती प्रासंगिक कामगारांना साथीच्या रोगाचा सामना करावा लागला. सेंटर ऑफ मॉनिटरिंग इंडिया इकॉनॉमीने एप्रिल 2020 पर्यंत 112 दशलक्ष नोकऱ्या गमावल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यापैकी बहुतांश स्वयंरोजगार आणि अनौपचारिक कामगार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते भारतात सुमारे 139 दशलक्ष स्थलांतरित कामगार आहेत. साथीमुळे स्थलांतरित प्रचंड त्रास झाला. आपल्याकडे 90% नोकऱ्या ह्या असंघटित क्षेत्रात आहेत. अगदी रिक्षावाला, हातगाडीवाला, टॅक्सीवाले, रस्त्यावरचे खेळणी विक्रेते, चहावाले यापासून तर वेटर, गॅरेजवाले, मॉलमधील तरुण तरुणी, कागद मजूर, कागद काल भंगार जमा करणारे, बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर, अर्धकुशल, अकुशल कामगार अशा हातावर पोट असलेल्या लोकांच्या रोजगारावर कोरोनामुळे संकटात आली आहे. नोटबंदीच्या तडाख्याने घायळ झालेल्या अर्थव्यवस्थेतील हे घटक आता कुठेतरी कसे बसे सावरत असताना अचानक कोरोनाचा संकट कोसळले. साधे चहाचे उदाहरण घेता येईल. राज्याची लोकसंख्या 12 कोटीच्या घरात आहेत. त्यापैकी अवघ्या 1 कोटी लोक जरी एका वेळेस हॉटेलमध्ये चहा केला तर महिन्याला 300 कोटी रुपयाचा फटका केवळ चहावाल्यांना बसणार आहे. त्यातही हातावर पोट असलेल्या या वर्गाकडून बचत केली जात नाही. शिल्लक काही उरतच नसल्यामुळे बचत करणार तरी कशी. हो सर, एक मिनिट. हा ठीक आहे सर. शिल्लक काही उरतच नसल्यामुळे बचत करणार तरी कशी. अशातच कोरोनाची स्थिती आणखी राहिली तर वर्गाचं जगणं कठीण आहे. अशा परिस्थितीत पोटाची खडगी भरण्यासाठी अनेक कुटुंब सावकाराकडून 1.25% व्याज दराने पैसे घेऊन ते कर्जाच्या दुष्ट चक्रात अडकण्याचीही शक्यता आहे. ठीक आहे सर, झालं. थँक्यू. छान प्रेझेंटेशन केलं देवंतनी. यानंतर योगिनी ढोक. योगिनी ढोक सर, प्रेझेंटेशन चालू करा. ओके सर. सर नमस्कार. सर नमस्कार मॅम. माझे पूर्ण नाव योगिनी देवीदास ढोक. मी CPN बेरार कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि मी MA 3rd SEM विद्यार्थिनी आहे. सर माझे टायटलचे नाव आहे कोविड पॅन्डेमिकचे शेतमजुऱ्यावर झालेल्या प्रभाव. कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे गेल्या 22 मार्च पासून देशभरात लॉकडाऊन आहे. याची झड सर्वत्र क्षेत्राला झाली आहे. शहरातून गावी परतणारे मजूर, कामगार, शहरात भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी, घाबरू नका, शांतपणे बोला, काही होत नाही. प्लीज कंटिन्यू करा योगिनी, कंटिन्यू. शहरातून गावी परतणारे मजूर, कामगार, शहरात भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी, गस्त घालणारे पोलीस आणि रुग्णांची काळजी घेणारे आरोग्य यंत्रणा, स्वतःची काळजी करणारे शहरवासीय, गरजूंना मदत करणारे दानशूर, असे चित्र सध्या आपण माध्यमांच्या सहाय्याने घर बसल्या बघत आहोत. शहरी संस्कृतीचा प्रभाव, ओ माय गॉड, तुम्ही वाचून दाखवा पूर्ण, काही हरकत नाही. प्रभाव असणारे सामान्य जनही पॉझिटिव्ह रुग्णांच्या
जाती शोधण्यात मग्न आहे असे असले तरी शेतकरी मजुरांवर या आजाराचे काय परिणाम झाले याकडे पण लक्ष केले पाहिजे. याचा आपण थोडक्यात विस्तार करू. शेतमजुरांवर गेल्या 22 मार्च पासून देशात लागू झालेल्या टाळेबंदीचा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच शेतकऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे, कारण ग्रामीण भागात शेतमजुरी करून ते आपले पोट भरत असतात आणि आपले कुटुंब चालवित असतात. अशा लोकांच्या हाल अपेष्टांना तर पारावर उरलेले नाही, कारण देशात सर्वाधिक मजूर शेती क्षेत्राशी निगडित आहे. तसेच बघितले तर या कालावधीत सामाजिक दुराव्यामुळे जवळपास 50% लोकांना मानसिक ताण आणि चिंतांना सामोरे जावे लागत आहे, कारण कोरोनामुळे जनतेने खूप काही गमावले आहे. त्यामुळे शहर मजुरांना आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्या सरकारी विषयी विश्वास निर्माण करून त्यांना पुन्हा शेतमजुरीवर रजू होण्यासाठी तयार करावे लागणार आहे. तरच रोजगार वाचेल आणि पर्यायाने त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबही. कोरोना सुरू असेपर्यंत सामाजिक दूरीचे पालन आणि हात धुणे ही दोन पथ्ये पाळणे सुरू ठेवावे लागेल. काही उपक्रमे स्वच्छतेने राबवले जाणे अपेक्षित आहे. थँक्यू सर. ओके, थँक्यू. छान प्रेझेंटेशन केलेलं आहे. चला यानंतर प्रिया ढोले, मी थर्ड सेमिस्टरची विद्यार्थिनी सीपीएन बिरार. प्रिया ढोले. प्रिया थोडा मोठ्याने बोल, तुझा आवाज येत नाही. इयरफोन काढून बोलू शकते तू. हा बोल बोल. हॅलो प्रिया, काय प्रॉब्लेम आहे तुझा? नेटवर्क इश्यू आहे असं मला वाटतंय. तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. बोल ना, बोल, चालू कर प्रेझेंटेशन. भारतीय तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवर पडणारे परिणामामध्ये लोकांमध्ये भेदभाव वाढीस लागायला सुरुवात झाली. समाजातील लोकांवर शारीरिक, सामाजिक, आर्थिक दुष्परिणाम आपल्याला दिसून यायला लागले. आणि त्याचबरोबर बेरोजगारी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढीस येऊ लागली. बेरोजगारीमुळे महागाई सुद्धा आपल्याला वाढलेली दिसून येते. आणि एक चांगला परिणाम सुद्धा झालेला आहे त्याचा, प्रदूषणात घट सुद्धा झालेली आहे. आणि प्रदूषण हे खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आपल्याला दिसून येतात.
COVID-19 मुळे उपासमार ही खूप मोठ्या प्रमाणात गरीब लोकांवर झालेली आहे. कित्येक लोक किती दिवस उपाशाने त्यांच्यापर्यंत जेवण पोहोचलेलं नाही कोरोनामुळे. आणि कोरोनामुळे प्रिया ढोले नेटवर्क इश्यू मुळे तिला आपलं प्रेझेंटेशन पूर्ण करू शकली नाही. यानंतर मी पृथ्वीराज जाधवला विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन ला सुरुवात करावी. पृथ्वीराज जाधव. यस सर हॅलो. हा गुड आफ्टरनून एव्हरीवन. गुड आफ्टरनून. मी हा गुड आफ्टरनून सर. माझं नाव पृथ्वीराज वसंतराव जाधव. हॅलो. आवाज येतोय तुम्ही कंटिन्यू करा. हा एम ए भाग एक अर्थशास्त्र. कॉलेजचं नाव सीपी अँड बेरार कॉलेज नागपूर. प्रेझेंटेशन माझा विषय आहे COVID-19 मुळे कृषी क्षेत्रावर झालेला परिणाम. भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारत देशातील जवळजवळ 60-75% लोक शेती व्यवसाय करून आपापली उपजीविका करतात. शेती व्यवसायातून उत्पादित झालेल्या कृषी मालातून देशातील अन्नाची गरज भागविली जाते. काही कृषी मालाची निर्यात केली जाते तर काही कृषी माल स्थानिक उद्योग समूहात कच्चा माल म्हणून वापरण्यात येतो. देशातील रोजगारीचा विचार केल्यास साधारणतः 60% लोकांना शेतीच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होत असतो. परंतु COVID-19 ची टाळेबंदी घोषित केल्यामुळे शेतमालाच्या उत्पादन साठवण व वितरण यावर परिणाम घडून आला. शेतमालाचे उत्पादन करण्यासाठी कच्चा माल, कीटकनाशके, खते, बी बियाणे तसेच इतर यंत्रणाची गरज भासते. पण टाळेबंदीत अशा सर्व वस्तूचा पुरवठा करणारी सगळी दुकाने बंद होती. तसेच शेतीमालात काही नाशवंत शेतमालाचे उत्पादन केले जात असते. अशा शेतमालाच्या साठवण व वितरणाची व्यवस्था नीट पार पाडावी लागते. लॉकडाऊनच्या काळात कृषी बाजारपेठा काही काळ बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णतः बंद थांबले. परिणामी शेतमालाच्या खरेदी विक्रीच्या आर्थिक व्यवहारातून होणाऱ्या आर्थिक उलाढाली मंदावली. तसेच काही ग्रामीण उद्योग प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कृषी क्षेत्रावर अवलंबून असतात. कृषी क्षेत्राच्या उत्पादन, वितरण, साठवण व अन्य संबंधित क्रियावर विपरीत परिणाम झाला. आज लॉकडाऊनमुळे आज शेतात मजूर यायला मजूर कामाला येत नाही. त्यामुळे मला माल काढता येत नाही. काढला तर तो विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी वाहन नाही आणि नेलेच तर बाजारात विकला जाईल अशी कोणतीही हमी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हा माल आपल्या डोळ्यादेखत शेतात तसाच सोडून द्यावा लागत आहे. म्हणून COVID-19 मुळे शेतकरी व शेती उद्योग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करत असतो. खरीपात झालेला अतिपाऊस, मका, कपाशी यासारख्या पिकावर आलेले रोग, घटलेले उत्पादन, पडलेले बाजारभाव यामुळे खरीपात शेतकऱ्यांच्या हाताला फार काही लागले नाही. आणि त्यांचा परिणाम कृषी क्षेत्रावर जो झालेला परिणाम आहे त्याचा रब्बी हंगामावर तो परिणाम झालेला आहे. नाशवंत वस्तू झाल्या आहेत, पिकांचे नुकसान झालेले आहेत, मजुरांचा तुटवडा झालेला आहे. खरीप हंगामावर त्यांचा परिणाम आपल्याला दिसून येतो. आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधित उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला. त्यातच शेती क्षेत्र पूर्णतः कोलमडले. विशेषतः भारतातील चालू असलेल्या रब्बी हंगामावर व खरीप हंगामावर मोठा परिणाम झालेला आहे. यातून प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला योग्य कृषी धोरण राबविणे आवश्यक आहे. त्यातच भारतीय शेतीचा विकास आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. थँक्यू सर. हॅलो. यानंतर रोशन हिवसे थर्ड सेमिस्टरचा विद्यार्थी आहे. हा सर. हा रोशन प्रेझेंटेशन चालू कर. हा माय नेम इज रोशन दिनकर हिवसे. माय कॉलेज नेम सीपीएन बेरार कॉलेज. आणि मी एम ए थर्ड सेमचा विद्यार्थी आहे. माझा विषय आहे COVID-19 चा जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम. कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजार कोसळल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला खीळ. कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजार घसरत गुंतवणूकदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण अशा हेडलाईन तुमच्या ऐकण्यास किंवा वाचण्यात आल्या असतील.
अर्थव्यवस्था ही फक्त शेअर बाजार गुंतवणूकदार यापुरतीच मर्यादित आहे का? तर नाही. अर्थव्यवस्था ही फक्त याच बाबीवर अवलंबून नाही. तर आपल्याकडे जो किराणा येतो, भाज्या येतात, दूध येते, वाहतूक, हे सर्व घटक अर्थव्यवस्थेत येतात. यामुळे कोरोनाचा एकूण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला आणि भविष्यात काय होऊ शकतो हे समजून घेणे महत्वाचे आहे. जगात आतापर्यंत दोन महाविद्य अनुभवली आहेत, परंतु या महाविद्याची झड काही देशांना लागलीच नव्हती. या महाविद्यामुळे जे देश सहभागी झाले नव्हते तिथली अर्थव्यवस्था व नागरिक सुरक्षित होते. अर्थात त्यावेळी अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले नव्हते. आजच्या परिस्थितीचा विचार कोरोना विषाणूमुळे मागील युद्धापेक्षा ही गंभीर परिस्थिती जगामध्ये निर्माण झाली आहे. आलेल्या महामारीमुळे संपूर्ण जग भयभीत झाले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचे महायुद्धामुळे जेवढे नुकसान झाले नाही त्यापेक्षा अधिक नुकसान या महामारीमुळे झालेले दिसून येते. आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाकडे पाहणे महत्वाचे आहेच, पण या व्हायरसचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम अतिशय तीव्र आहे. या आजारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आता स्थानिक पातळीवर दिसू लागलाय. जागतिक व्यापाराची पुरवठा साखळी विस्कळीत करून या विषाणूने जागतिक अर्थव्यवस्थेला जेरीस आणले असेच म्हणावे लागेल. सुमारे 25 अब्ज डॉलरचा फटका केवळ कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला बसलाय आणि यापुढे तो वाढत जाणार आहे. इंटरनेट व तंत्रज्ञानामुळे व्यावसायिक दृष्ट्या जग खूप छोटे झाले आहे. विकसित देशांना सेवा पुरविणाऱ्या आय टी कंपन्यांची जागतिक पातळीवरची देवघेव इतकी वाढली आहे की एका देशातील उद्योग बंद पडला तर त्याचा लगेच फटका दुसऱ्या देशाला बसतो. कोरोनाचा पहिला फटका बसला तो निर्यातीतील अनेक देशांची निर्यात ठप्प झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक देश सध्या दुसऱ्या देशावर अवलंबून आहे, त्यामुळे या प्रश्नांची दहाता अधिक वाढते. अनेक उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत आहे. औषध कंपन्याचीही तीच गत आहे. कापड, यंत्रमाग, छोट्या मोठ्या कंपन्या, आय टी सर्व्हिसेस या सर्वच उद्योगांना याची जबर किंमत मोजावी लागू शकते. आज संपूर्ण जग अडचणीत असून चीनचे कोरोना विषाणू बद्दलचे योग्य वेळी अचूक माहिती जगाला न दिल्याने अमेरिका व पाश्चिमात्य राष्ट्रे चीनवर नाराजी व्यक्त करत आहे. म्हणजेच चीनवर नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहे. जागतिक विश्वास दडमडीत होईल असे वातावरण निर्माण होताना दिसत आहे. यामुळे जगातील प्रमुख देश चीनवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शेवटी व्यक्तिगत स्वच्छता आणि आवश्यक ती दक्षता घेतली तर हा रोग नियंत्रणात राहील. मात्र रोगामुळे निर्माण झालेल्या अर्थसंकटातून देशाला सावरण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे हाच एकमेव उपाय राहू शकतो. एवढे बोलून माझे दोन शब्द थांबवितो. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद रोशन, छान प्रेझेंटेशन केलेलं आहे. चॅट बॉक्स मध्ये एक शशांत नावाचा विद्यार्थी आहे, त्याला प्रेझेंटेशन करायचं असेल तर तो प्रेझेंटेशन करू इच्छितो. शशांक, नाही आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, मला कौतुक वाटते की एवढं सुंदर प्रेझेंटेशन तुम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद. मी आस्तिक मुंबडे सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रेझेंटेशनवर कंक्लुजन रिमार्क करावा. आस्तिक मुंबडे सर. नमस्कार. शिपेन बेरा आवाज.
आवाज येतोय सर, आवाज येतोय, आवाज येतो आहे, आवाज येतोय, बोलाय सर. आज सीबीआय आयोजित ही स्पर्धा आयोजित केली आणि त्यामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कोविड-19 झालेला परिणाम याविषयी आपले मत व्यक्त केले. आज आपण पाहतो कोविड-19 मुळे जगात वेगवेगळ्या क्षेत्रावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम झाल्याचं आपल्याला दिसत. या परिणामाची जाणीव खऱ्या अर्थानं जग तयारच नव्हता. या परिणामाला यशस्वी कसं बाहेर पडता येईल याच्यासाठी कोणताही जगामध्ये जगामधच्या कुठल्याही प्रगत देशामध्ये सुद्धा त्याचं नियोजन केलेलं नव्हतं. मग अशा वेळी ज्याच्यामध्ये समय सूचकता जास्त आहे आणि असलेली जी काही संसाधने असतात त्या संसाधनाचा जो योग्य वापर करतो तो देश पुढे येतो किंवा त्याच्यातून भरून निघतो, एवढं मात्र यातून आपल्याला लक्षात येतं. भारताच्या बाबतीत आपण जर विचार केला तर भारतामध्ये असंघटित क्षेत्राचा जरी आपण परिणाम पाहिलं, असंघटित क्षेत्रावरील परिणाम पाहिलं, तरी असंघटित क्षेत्राचा परिणाम अभ्यासत असताना एक वेगवेगळं क्षेत्र आहे आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रावर त्याचा वेगवेगळा परिणाम झाल्याचं आपल्याला दिसेल. जसं कृषी क्षेत्र असेल, हस्त उद्योग क्षेत्र असेल, मत्स्य उद्योग असेल, वीट बांधकाम क्षेत्र असेल, असे वेगवेगळे क्षेत्र आहेत आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्रावरची जी तीव्रता आहे ती कमी जास्त आहे, सारखी नाही. हे आपल्याला एकंदर आपल्या अभ्यासावरून आणि तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलेल्या संशोधन अहवालावरून हे लक्षात येत. आणि एकंदरीत आपल्या विद्यार्थी मित्रांनी एक लक्षात घ्यावं की आपण पीजी स्टुडंट आहोत आणि हे पीजी स्टुडंट नव्या युगाचे पाहिकात आणि त्या या विद्यार्थ्यांना आपल्या अर्थव्यवस्थेची खऱ्या अर्थानं जाणीव व्हावी ही या स्पर्धेमागची कारण होते. या संकटातून कसं बाहेर पडता येईल याच्यासाठी आपलं जे अभ्यास आहे, आपला जो अवलोकन आहे, ते अवलोकन खऱ्या अर्थानं देशाचं अवलोकन आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचं अवलोकन आहे. कारण आपण ज्याही देशात ज्या गावात राहतात ज्या क्षेत्रात राहतात जो काही तुम्ही अनुभव शेअर केलाय तो अनुभव पुस्तकात असेल वा नसेल पण तुम्ही केलेला अनुभव, तुमच्या गावातला सांगितलेला एखादा अनुभव असेल किंवा तुम्ही सांगितलेल्या एखाद्या मजुराची परिस्थिती असेल, तो मजूर सुद्धा इंडियन इकॉनॉमीचा हिस्सा होऊ शकतो हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमचा अनुभव हा इंडियन इकॉनॉमीचा अनुभव आहे, अभ्यास आहे, हे यातून आपल्याला लक्षात येत. आपली इंडियन इकॉनॉमी आतापर्यंत मोठ्याने महाशक्तीकडे वाटचाल करतो आहे असं आपल्याला दिसत होतं, लक्षात येत होतं, पण कोविड-19 मुळे तिला ब्रेक लागला. हा ब्रेक कधी कधी आपल्याला असं लक्षात येईल की वाहन जलद गतीने चालवण्यासाठी जर आपण ब्रेक नसेल तर वाहन फार गतीने चालवू शकत नाही हे लक्षात घ्या. ब्रेक विदाउट ब्रेक वाहन गतीने चालवता येणार नाही. कल्पना करून बघा की जर ब्रेक नसेल तर आपण किती जोराने वाहन चालवू शकू का आणि सुरक्षिततेने चालवू शकू का. तर हा ब्रेक सुद्धा इंडियन इकॉनॉमीसाठी महासत्ताकडे नेणारा ब्रेक आहे आणि त्याची आवश्यकता होती. कधी कधी असं वाटतं त्यांनी त्यातून आपल्याला आपली क्षमता कळते. कारण आपण आता सेल्फ स्टडी करायला लागलो आपल्या देशाची आपली क्षमता. आजपर्यंत आपण कृषी क्षेत्राकडे फार दुर्लक्ष केलं होतं पण एकंदरीत असं लक्षात आलं की या सगळ्या क्षेत्रापैकी कृषी क्षेत्रच असा क्षेत्र होता की जो आपल्याला तारत होता. कृषी क्षेत्रच पॉझिटिव्ह आहे. मगाशी आपल्या देशपांडे सरांच्या भाषणातून मार्गदर्शनातून सुद्धा आपल्याला लक्षात आलं की सगळे क्षेत्र निगेटिव्ह आहे पण केवळ कृषी क्षेत्र हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं लक्षात येतं की संकटातून बाहेर पाडणारा किंवा कुठल्याही परिस्थितीत फार आवश्यक असणारा जो क्षेत्र आहे तो कृषी क्षेत्र आहे. आणि म्हणून यानंतर आपले जे काही विद्यार्थी मित्र आहेत यांनी कृषी क्षेत्राकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. फार आपण कृषी क्षेत्राचा आधार घेऊन आपलं
स्वयंरोजगार निर्माण करू शकतो एवढी संधी आपल्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात आहे त्याचं अवलोकन करावं हे यातून लक्षात येतं. आपलं सामर्थ्य आपण या ठिकाणी ओळखलेलं आहे. आज स्पर्धा होती, आता स्पर्धा असल्या कारणाने फार मोठा विषय होता, त्यामुळे वेळेचं बंधन लक्षात घेता विद्यार्थी मित्रांनी आपला जो टॉपिक मांडण्याचा प्रयत्न केला पण प्रॅक्टिस नसते किंवा बरेचदा यासाठी आमचे विद्यार्थी मित्र या अगोदर तयार नव्हते. ग्रामीण क्षेत्रातले विद्यार्थी आहेत, त्यांनी पीपीटीचा कधी वापर केलेला नाही, आयसीटीचा वापर केला नाही, कनेक्टिव्हिटी नाही, हे आज या एकंदर आपल्या लक्षात येतो. आणि यासाठी आमचा देश पण कधी तयार नव्हता, आयसीटी साठी आमचा देश तयार नव्हता. त्याच्यासाठी जी काही बेसिक गोष्टी पाहिजेत जसं नेटची कनेक्टिव्हिटी पाहिजे, गावागावामध्ये 24 तास लाईन पाहिजेत, अँड्रॉइड मोबाईल आमच्या देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेल एवढी इकॉनॉमी त्याच्या आई वडिलांची बनली नाही, तर या सगळ्या बाबी आजच्या या स्पर्धेतून आपल्याला लक्षात येतात. खरा भारत यातून आपल्याला लक्षात येतो आणि यातून आम्हाला त्या स्पर्धेचा निकाल तयार करावा. तर यामध्ये अडचणी येतात डोंगरवर. तर खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्या त्यांच्या सामर्थ्याने आणि त्यांच्याजवळ असलेली जी काही आवश्यक साधने आहेत त्याचा वापर करून या ठिकाणी स्पर्धेत भाग घेतला आणि प्रेझेंटेशन केलेलं आहे. सगळ्यांनी उत्तम प्रेझेंटेशन केलं. तर याचा जो निकाल आहे तो निकाल जाहीर करत असताना आपण 3 कॅटेगरी या ठिकाणी पाडलेल्या होत्या. एक बेस्ट आयसीटीचा वापर, दुसरं होतं बेस्ट प्रेझेंटेशन आणि तिसरं बेस्ट कंटेंट ज्यांच्या निबंधात किंवा वाचनात यायला पाहिजेत असे विद्यार्थी या ठिकाणी आपण निवडलेले आहेत. त्याची रिझल्ट शीट सुद्धा माझ्या समोर आहे. डोंगरवर सर रिझल्ट सांगायचा आहे की तो आपल्याकडे सांगायचा आहे ना. ठीक आहे. तर यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांनी सहभाग चांगला नोंदवला पण काही थोडा बहुत काही लोकांचं वेळेवर असं लक्षात आलं की चांगलंच प्रेझेंटेशन होतं पण वेळेचं नियोजन नव्हतं, काही विद्यार्थ्यांचं कनेक्टिव्हिटी व्यवस्थित नव्हती, असा सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे ज्याच्या सगळ्या गोष्टी या त्या काळापर्यंत चांगल्या ठरल्यात ते आजचे विनर ठरले असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आज निरंजन मांडवले, निरंजन मांडवले या विद्यार्थ्याला आपण आयसीटी प्रेझेंटेशन साठी आयसीटी साठी विनर ठरवतो किंवा त्याला क्रमांक देतो आहे आयसीटी गटातून. पंकज आष्टीकर, पंकज याला बेस्ट प्रेझेंटेशन जे आहे यासाठी आपण त्याला बेस्ट ठरवतो आहे. आणि मनोज याला बेस्ट कंटेंट साठी आपण बेस्ट ठरवतो आहे कंटेंट या ग्रुप साठी. विनोद सर. हा सर. हा तीनही विद्यार्थी सांगितले आहे बेस्ट कंटेंट साठी मनोज, बेस्ट प्रेझेंटेशन साठी पंकज, ओके ओके सर, आणि आयसीटी साठी निरंजन. ठीक आहे. ओके सर, धन्यवाद सर. हा आज मला सीपी अँड बेरार महाविद्यालयाने या सत्राचं चेअरपर्सन दिलं, त्यामुळे त्याबद्दल मी आमचा मित्र विनोद डोंगरवार यांचा याचे धन्यवाद. तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमुख महाजन सर हे सुद्धा आमचे मित्रच आहेत, त्यांच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि इथं थांबतो. धन्यवाद सर. बेस्ट आयसीटी साठी पुरस्कार मिळालेला आहे निरंजन मांडवले, त्याच्यानंतर उत्तम सादरीकरणासाठी पारितोषिक मिळालेलं आहे पंकज आष्टीकर, आणि ज्या विद्यार्थ्यांचे कंटेंट चांगले होते
त्यांना पारितोषिक मिळालं आहे मनोज तरवटकर. तर या तीनही विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्हिडिओ ऑन करावे. निरंजन मांडवले, पंकज आष्टीकर आणि मनोज तरवटकर. स्वतःचे व्हिडिओ ऑन करा. ओके, यानंतर मी आभार प्रदर्शनाकडे वळतोय. या पदव्युत्तर विद्यार्थी वेबिनारच्या प्रथम सत्राला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य डॉक्टर मिलिंद बारहाते सर यांचे मी आभार मानतोय. त्याचप्रमाणे या वेबिनारला कीनोट स्पीकर म्हणून उपस्थित डॉक्टर विनायक देशपांडे सर यांचं सुद्धा मी आभार मानतोय. त्याचप्रमाणे या वेबिनारच्या दुसऱ्या सत्रासाठी रिसोर्स पर्सन म्हणून डॉक्टर आस्तिक मुंगमोडे आपल्याला लाभलेले होते. आस्तिक मुंगमोडे सरांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी विद्यार्थ्यांचं योग्य पद्धतीने इव्हॅल्युएशन केलेलं आहे. त्याचप्रमाणे या वेबिनारला उपस्थित संपूर्ण विद्यार्थी, पुरस्कार विजेते विद्यार्थी यांचे सुद्धा मी अत्यंत आभारी आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. बाकीच्या विद्यार्थ्यांना मी असा सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी सुद्धा पुढच्या वेबिनारसाठी व्यवस्थित तयारी करावी. संपूर्ण विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि हे आजचे पदव्युत्तर विद्यार्थी वेबिनार या ठिकाणी समाप्त झाले अशी मी घोषणा करतो.